तो सोच ले मरने के बाद होगा क्या, रुके रात सोच ले मरने के बाद होगा क्या, मिले तुम्हें जिंदगी अब लोग नहीं मारे, मिले तुम्हें जो जिंदगी प्रभु से दोगे क्या, रुके जरा तो सोच तुम मरने के बाद हो बीच में से लेने का सबको गीत नहीं गा पाया कोई बात या जिन्हें से भी आने वाला प्रभु यीशु मसीह के अधिक बहुत नाम में मसीह बना देता हूँ। लवकर लवकर येणार आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभू बहुत महान है आणि प्रभू खूप थोर आहे और इस जीवन में हमेशा हमें आनंददा का तैयारी में लगा रहना बुलाहट पाए हुआ एक बहुत लोगों का कर्तव्य। आणि या छोट्याशा आयुष्यामध्ये आपण सार्वकालीन जीवनाच्या तयारीमध्ये राहणं हे आचरण प्राप्त झालेला प्रत्येकाचं कर्तव्य आहे। क्योंकि मरने के बाद क्या होगा, कारण मेल्यानंतर काय होणार। प्रियो दो आनंददा है ब्रँडो, दोन सार्वकालिक जीवन आहे, एक ही प्रभु के साथ स्वर्ग भी आणि पहिलं म्हणजे प्रभु सोबत स्वर्गामध्ये, नहीं तो उस आग में उस शैतान और उनका दूतों के साथ उस भयानक देश में अनंत काल तक कटता है। आणि सैतान त्यांच्या दूतासोबत त्या अनंत काळच्या त्या अग्नीमध्ये निरंतर निरंतर तळमळत राहित। हे दोनों आनंददा आहे आणि हे दोन्हीही सार्वकालिक आहे। और एक ही सिर्फ जिंदगी है की हम ये चुनौती करके सही जगह पर पहुंच जाए। आणि एक छोटस आयुष्य आहे की या छोट्याशा आयुष्यामध्ये आपण योग्य प्रकारे निवड करून योग्य तो निर्णय घेणं। आज का ये संदेश खास करके उदार पाए व लोगों के लिए। आणि आजचा जो संदेश आहे विशेष करून तारण प्राप्त झालेल्या लोकांकरता आहे। तुम्हाला उदार नाही पाया लोग हे संदेश ना सुने ऐसे नहीं। आणि याचा अर्थ तारण ज्यांचं झालं नाही त्यांनी हा संदेश नाही ऐकायचा असं नाही। हे संदेश उसका भी जीवन में कार्य कर सकता है। आणि हा संदेश त्यांच्याही जीवनामध्ये कार्य करू शकतो। इसलिए मैं बहुत नम्र विनती करता हूँ हरेक लोग बहुत प्रार्थना के साथ आत्मा में लेकर ये संदेश सुनना। आणि म्हणूनच प्रत्येकाने खूप प्रार्थनेपूर्वक राहून आत्म्यामध्ये राहून हा संदेश स्वीकारा। और मी विशेष करके बोलतो आज का ये संदेश सुने बिना ना रहे। आणि विशेष करून मी विनंती करतो आजचा हा संदेश न ऐकता राहू नये। आप जरूर जितरो भी थोडा भी प्यार करता है उसको भी ये संदेश बांटना। आणि तुम्ही थोडस सुद्धा ज्याच्यावर प्रेम करता त्याला हा संदेश जाऊन सांगा। खास करके एक बात ध्यान ना आणि विशेष करून एक गोष्ट जाणून घ्या, हम लोग कहां पर आया है, आपण कुठे आलोय, हम प्रभु की उपस्थिति में आया है, आपण त्या प्रभूच्या उपस्थितीमध्ये आलोय। आज भी बहुत से बार बहुत से लोग मैं काम पर आया वो बात का समझ नहीं देता। आणि पुष्कळ वेळा लोक या गोष्टीची समज ठेवत नाही की मी कुठे आलोय। भैया हम प्रभु की उपस्थिति में है, प्रणव आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहे। प्रभु ने वचन दिया है, वायदा दिया है, मत्ती 18 का 20 में दो या तीन जन मेरा नाम पर ध्यान भी एकत्र है मैं उनका बीच में हूँ, बीच में आएगा ऐसा नहीं, मैं उनका बीच में हूँ। आणि मध्ये त्याचा 18:20 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः असं म्हटलं की ज्या ठिकाणी दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमता त्या ठिकाणी मी येईल असं नाही तर मी त्यांच्या मध्ये आहे। अभी यहाँ पर दोन तीन लोग नहीं है आणि या ठिकाणी दोन तीन लोक नाही है। प्रभु का वचन और वायदा के अनुसार प्रभु हमारे बीच में है आणि प्रभु त्याच्या अभिवचनाच्या अनुसार आपल्या मध्ये आहे। हम प्रभु की उपस्थिति में है, आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहोत। हम प्रभु की आलोचना आहे, प्रभु की वाणी पाणी के लिए आया है आणि प्रभूची वाणी प्रभूचा संदेश ऐकण्याकरता आपण आलोय। आपको मालूम है जब कॉर्नेलियस को प्रभु ने दर्शन दिया आणि कॉर्नेलियसला ज्या वेळेला प्रभु ने दर्शन दिलं उन्होंने भेज करके पत्रोस को बुलवाया आणि त्याने माणूस पाठवून पेत्राला बोलवलं। जब घर में आया आणि ज्या वेळेला पेत्र कॉर्नेलियसच्या घरामध्ये आला कॉर्नेलियस पत्रोस से कहने वाला वो शब्द कितना मूल्यवान आणि त्या वेळेला कॉर्नेलियस पत्राला बोलणारा शब्द
शब्द किती बहुमूल्य आहे. कॉर्नेलियस एक अन्य आदि कवी है. कॉर्नेलियस जो है तो परराष्ट्रीय प्रजातीचा मनुष्य है. परमेश्वर को नहीं जानता आणि तो देवाला ओळखत नाही. लेकिन अभी आप देखिए वो व्यक्ति क्या करता है. आणि बघा या ठिकाणी कॉर्नेलियस जो प्रजातीचा आहे तो पेत्राला काय म्हणत आहे. उसका प्रेरित काम 10:33 प्रेषित त्याचा 10 अध्याय त्याचं 33 वचन. देखो अभी हम सब लोग कहां रहे. परमेश्वर के सामने है. परमेश्वर के सामने हम सब क्यों हैं आगे. ताकि जो कुछ परमेश्वर ने तुझसे कहा है. देखा परमेश्वर ने जो तुझसे कहा वो तुझसे सुनने के लिए हम सब लोग परमेश्वर की उपस्थिति में बैठे हैं. आणि देवाने तुला जे काही सांगितलेलं आहे ते सगळं काही तू आम्हाला सांगावं याचा करता आता आपण सर्व जण देवाच्या उपस्थितीमध्ये बसलेलो आहोत. प्रियोजीस आत्मा से ये वचन रचा गया. आणि प्रभू ज्या आत्म्याच्या द्वारे हे वचन रचण्यात आलं उसी आत्मा में हम रहेगा तभी हे वचन को समझ पाए. आणि त्याच आत्म्यामध्ये जर आपण राहिलो तर आपल्याला हे वचन समजेल. हे वचन किसका आहे. कारण हे वचन कोणाचं आहे. हे परमेश्वर का वचन आहे. कारण हे देवाचं वचन आहे. कोण सुनाता है वो व्यक्ति के महत्व नहीं. आणि हे वचन कोण सांगतं त्या व्यक्तीचं काही महत्व नाही. आप जो सुनने वाला वचन किसका है उसका महत्व है. आणि तुम्ही ऐकणारा जे वचन आहे ते कोणाचं आहे त्याला महत्व आहे. अगमन में जब एक बात पौलोस पहला तसलोनिकियों दूसरा अध्याय का 13 वचन में तसलोनिकी मंडली को देने वाला चेतावनी में वो इस प्रकार कहता है. पहिला तसलोनिकराचं पत्र त्याचा दुसरा अध्याय त्याच्या 13 वचनामध्ये प्रेषित पौल तसलोनिकराच्या मंडळीला चेतावणी देत अशा प्रकारे म्हणत आहे. हम भी परमेश्वर का धन्यवाद निरंतर करते हैं कि जब हमारे द्वारा परमेश्वर का सुसमाचार का वचन तुम्हारे पास पहुंचा तो तुमने उसे मनुष्य का नहीं. देखा हमारे द्वारा परमेश्वर का सुसमाचार का वचन जब तुम्हारे पास पहुंचा तब तूने क्या किया. मनुष्य का नहीं परंतु परमेश्वर का वचन समझकर और सचमुच यहाँ ऐसा ही है ग्रहण किया और वह तुम विश्वासियों में जो विश्वास रखते हो प्रभावशाली है. देखा कितना अनमोल बात है भैया. और कितनी अनमोल गोष्ट है प्रियो. है ना किसका जीवन में काम किया. आणि हे कोणाच्या जीवनामध्ये वचनाने कार्य केलं. है ना विश्वास करने वालों के जीवन में. आणि विश्वास करणाऱ्या लोकांमध्ये ये प्रभु का वचन है करके विश्वास जो सुना. आणि हे देवाचं वचन आहे विश्वासाने ज्यांनी कोणी ऐकलं उनका जीवन में कार्य किया. आणि त्यांच्या जीवनामध्ये ते कार्य केलं. वचन सुनने वालों पर प्रभु काम करता है. आणि जो कोणी वचन ऐकतो त्याच्या जीवनामध्ये प्रभु कार्य करतो. जो जिंदा है जिंदे लोगों में जिंदा वचन बहता है. आणि जे जिवंत आहे त्यांच्या जीवनामध्ये प्रभु जिवंत वचन पाठवतो. देखिए प्रभु ने जिसको भी नया जन्म दिया है. आणि ज्याला कोणाला प्रभु ने नवीन जन्म दिला आहे वो प्रभु का दृष्टि में जिंदा है. आणि तो प्रभुच्या दृष्टीने जिवंत आहे. आपको मालूम है मुर्दा लोगों पर प्रभु ने इस वचन भेज करके जिंदा किया. आणि जे मेलेले लोक आहेत त्यांच्याकडे प्रभु ने जीवनाचं वचन पाठवून त्यांना मेलेल्यातून जिवंत केलं. घर में एक जाती के लोग कौन था मुर्दे लोग था. आणि कर्नोलच्या घरामध्ये जन्मलेले जे जातीचे लोक होते ते मेलेल्या अवस्थेमध्ये होते. लेकिन जे वचन सुना आणि ज्या वेळेला त्यांनी वचन ऐकलं उसी प्रेरितों जैसा जे का 44 वचन की पहिला भाग में. आणि प्रेषित त्याचा 10 अध्याय त्याच्या 44 वचनाच्या पहिल्या भागामध्ये देखा वचन की सब सुनने वालों पर प्रभु की आत्मा उतर आया. आणि वचन ऐकणाऱ्या सर्वांवर पवित्र आत्मा उतरला. आज बहुत लोग वचन सुनता है पवित्र आत्मा का कार्य नहीं होता. आज पुष्कळ लोक देवाचं वचन ऐकता पण पवित्र आत्म्याचं कार्य त्यांच्यामध्ये होत नाही. क्यों नहीं होता. का नाही होत. क्योंकि वो प्रभु की उपस्थिति में बैठा और प्रभु की वचन सुन रहा है वो विश्वास से नहीं बैठा. आणि आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसलेला आहे आणि आपण ऐकणारं वचन हे प्रभूचं आहे या विश्वासाने न बसल्या कारणाने. अभी आपको मालूम है भारत सरकार रक्त बहाने वाला वो स्त्री है प्रभु यीशु मसीह की कपड़ा भी छू लिया तो मैं चंगा मिलेगा. विश्वास से आया छुआ उसको चंगा ही मिला. और तो जो यीशु मसीह को छू रहा था धक्का मार रहा था उनको कुछ भी नहीं मिला. आणि मग 12 वर्षापासून रक्तस्रावाने त्रस्त झालेली आजारी रोगी स्त्री जी आहे तिला हा विश्वास होता की मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोंड्याला जरी स्पर्श केला तरी सुद्धा मी पूर्णपणे बरी होईल. आणि त्या विश्वासाने तिने प्रभू येशू ख्रिस्ताच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केला आणि तिला आरोग्य मिळालं. तिचा रक्तस्राव थांबला. पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या चौ बाजूने शेकडो लोक होते ते चालता चालता
त्याला धक्काबुक्की करत होते, त्याला स्पर्श करत होते, त्यांच्यापैकी कोणालाही आरोग्य प्राप्त झालं नाही. कारण का? की त्यांच्यामध्ये तो विश्वास त्या स्त्रीमध्ये जो होता तिच्यात त्यांच्यामध्ये तो नव्हता. प्रियो, जो लोग विश्वास यहां पर बैठ करके जो वचन सुनेगा, आणि प्रियांनो या ठिकाणी बसून जे लोक विश्वासाने देवाचं वचन ऐकतील, वही व्यक्ती मसीह के रूप में बदल करेगा. आणि तोच व्यक्ती ख्रिस्ताच्या रूपामध्ये रूपांतरित होत जाईल. जो खाएगा वो बन जाएगा. आणि आपण जे खाणार तसे होणार. प्रियो, आप मसीह को खा रहे तो मसीह के जैसा बनेगा. आणि प्रियांनो तुम्ही ख्रिस्ताला जर खात आहात तर ख्रिस्ताप्रमाणे व्हाल. आज मसीह को खाने के लिए वचन प्रभु हमें दे रहा है. आणि ख्रिस्ताला खाण्याकरता प्रभु त्याचं वचन आपल्याला देत आहे. लोग आता है. आणि किती लोक ते खातात? बोलेगा तो जितने लोग उस पर प्रभु का मान करके विश्वास करता है. आणि किती लोक हे वचन प्रभूचं आहे असं मानून त्या वचनावर विश्वास करता. उसका जीवन में ये कार्य करेगा. त्याच्या जीवनामध्ये देवाचं वचन कार्य करेल. उनको लाभ मिलेगा. त्यांना त्याचा फायदा होईल. कुछ वचन बार बार पढ़ाने में बहुत आनंद लगता है. काही वचन वारंवार वाचण्याकरता आनंद वाटतो. इब्रानियों 4:2 में मतलब जो लोग मतलब ये सुसमाचार सुना उनको लाभ नहीं मिला. कारण क्या है? पौलुस वहां पर क्या उसका लेखक बोलता है? आणि हिब्रीकराचं पत्र त्याचा 4:1 त्याच्या दुसऱ्या वचनामध्ये लेखक अशा प्रकारे म्हणतो की ज्यांना कोणाला देवाचं वचन सांगण्यात आलं त्या वचनाच्या द्वारे त्यांना फायदा काढे झाला. त्याचं कारण या ठिकाणी सांगितलेलं आहे. देखिए, सुने हुए वचन उनको लाभ क्यों नहीं हुआ? देखा, ये वजन सुनने वालों में ये वजन कैसे बैठने चाहिए? आणि वचन ऐकणाऱ्याच्या जीवनाच्या मध्ये त्यांच्या हृदयामध्ये वचन कशा प्रकारे बसलं पाहिजे? विश्वास के साथ बैठना. विश्वासासोबत. बहुत बड़ी बात है. खूप मोठी गोष्ट आहे. आपण बहुत वजन जाणत आहे. आपण पुष्कळ वचन ठाऊक आहे. बहुत वजन सुनते है. आणि पुष्कळ वचन आपण ऐकतो. लेकिन वो कुछ भी वचन है ना, उसका जीवन में कुछ भी स्वीकारता नहीं, वो सब बार बार से निकल जाता. आणि ते वचन विश्वासाने ते स्वीकारत नाही म्हणून ते वचन बाहेरूनच निघून जातं. आज बहुत नम्र विनंती आहे. आणि तुम्हाला खूप नम्र विनंती आहे. आज जो संदेश प्रभूने आपके लिए दिया है. आणि जो संदेश प्रभूने आज तुमच्या करता दिला आहे. बहुत ध्यान से सुना. आणि खूप लक्ष दिया. मुझे मालूम है कई लोगों को अभी से वचन सुनने से पहले से नींद में. आणि मला माहिती आहे काही लोक वचन सुरू होण्याच्या अगोदरच त्यांना झोपा येत आहे. मी आपको बोलू तुम्हाला सांगू. आपको नींद आ रहा है तो आप खड़ा हो जाओ. आणि तुम्हाला जर झोप येत आहे तर तुम्ही उभा राहा. अब एक कोपरा में खड़ा होकर के सुनो. आणि तुम्ही एका कोपऱ्यामध्ये उभे राहून ऐका. है आप प्रभूचा निंदा मत कर. तुम्ही प्रभूची निंदा करू नका. वो एक श्राप है. तो एक श्राप है. प्रभु का काम कोई भी आलसीपन से नहीं करना. आणि देवाचं काम कोणीही आळशीपणाने करू नका. है आप मंडली में आकर के श्राप आकर के जाने के लिए आया? आणि मंडळीमध्ये येऊन श्राप मिळून जाण्याकरता आले का? दुःखी बात आहे. खूप दुःखाची गोष्ट आहे. प्रभूने आज भी अवसर दिया. आजही प्रभूने तुम्हाला संधी दिली. प्रभु का वचन सुनने के लिए. प्रभूचं वचन ऐकण्याकरता. प्रभु अपने निकट आने दिया. आणि प्रभूने त्याच्या जवळ आपल्याला येऊ दिलं. आज के दिन भी प्रभूने हमें स्वास्थ्य दिया. आजच्या दिवसामध्ये सुद्धा प्रभूने चांगलं आरोग्य दिलं. अनुकूल परिस्थिती दिया. आणि चांगली परिस्थिती दिली. हे सब कितना अच्छा बात. आणि हे सगळं किती चांगलं आहे. प्रेज द लॉर्ड. बहुत प्रार्थना. खूप प्रार्थनेपूर्वक. काही लोक अभी भी आंख बंद किया हुआ है. अजूनही काही लोकांनी आपले डोळे बंद केले. क्या होता है? मेरे को उधर से वचन वापस आता है. आणि तिथून वचन मला परत वापस येत. मेरे को फिर बोलने में थोड़ा दिक्कत हो जाता. मला बोलण्याकरता जरा अडचण येते. मैं किसी का नाम लेकर नहीं बोलना ना. आणि कोणाचं नाव घ्यायची गरज नाही आहे ना. आप अपना पड़ोसियों को पर तो ध्यान देना. आणि जरा आपल्या शेजाऱ्यांकडे लक्ष द्या. अगर सो रहा है तो अच्छा एक चिमटी दे दो, कोई बात नहीं. आणि जर ते झोपताय तर मग एक चिमटी काढा. क्योंकि वो चिमटी का वेदना जब तक रहेगा तब तक वो सोएगा नहीं. आणि जोपर्यंत त्या चिमट्याच्या वेदना राहतील तोपर्यंत तो झोपणार नाही. आपको वापस एक चिमटी मिलेगा तो भी आप उसमें निराश नहीं हो. आणि परत त्याने आपल्याला एखादा चिमटा काढला तरी तुम्ही त्याच्यामध्ये निराश होऊ नका. प्रभु की खातिर. प्रभूसाठी. ओ चिमटी प्रभु की खातिर काय आपको प्रतिफळे. आणि ती चिमटा तो प्रभूच्या साठी खाल्ला त्याच्यासाठी प्रतिफळे. प्रभु आपको सहाय्य. प्रभु तुम्हाला सहाय्य करो. आज की आधार के लिए हम एक वचन पढ़ने जा रहे हैं. आणि आजच्या आधाराकरता एक वचन आपण वाचायला जाणार आहे. फिलिपियों 5:1 एक अच्छे वचन. फिलिप कराचं पत्र त्याचा 1 त्याचं 6 मुझे इस बात का भरोसा है कि जिसने तुम्हें अच्छा काम आरंभ किया है वही उसे यीशु मसीह के दिन तक पूरा करेगा. प्रेज़ द लॉर्ड. आमेन. सबको मिला ना. प्रेज़ द लॉर्ड.
सर्वांना भेटला ना प्रत्येकाने आपलं आपलं बायबल उघडा आणि वाचा फिलिपकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याचं सहा वचन. हरेक उदार पायावर लोक बात ध्यानना आणि प्रत्येक तारण प्राप्त झालेल्या लोकांनी या गोष्टीला जाणायचंय. यदि आपने उदार पाया है जर तुमचं तारण झालेलं आहे तर उस दिन से पिता परमेश्वर आपका जीवन में काम शुरू किया आणि त्या दिवसापासून पिता परमेश्वर ने तुमच्या जीवनामध्ये कार्याला सुरुवात केलेली आहे. किती लोक या बात को जानत आहे? किती लोकांना ही गोष्ट ठाऊक आहे? मुझ में प्रभु ने काम शुरू किया आणि माझ्या मध्ये प्रभु ने कामाला सुरुवात केली. मैं काम तक प्रभु को इस काम करने में मला साथ देता है आणि कुठपर्यंत प्रभुला माझ्या जीवनामध्ये कार्य करणार करता मी सहकार्य करतो. मेरे जीवन में प्रभु काम कर रहा है. माझ्या जीवनामध्ये प्रभु कार्य करत आहे. प्रभु को हमारी मदद चाहिए आणि प्रभुला आपल्या मदतीची गरज आहे. सांगायचं तात्पर्य हमारा अनुमति चाहिए आणि आपली परवानगी पाहिजे की जेणेकरून प्रभुने आपल्या जीवनामध्ये कार्य करावं. जितना अधिक आग्रह विरोध करेगा प्रभु काम बंद करेगा आणि प्रभुला जेवढा जास्त विरोध करू तेवढा जास्त प्रभु आपल्या जीवनामध्ये कार्य करणं बंद करेल. परंतु प्रभु को काम करने के लिए हम भी उसमें सहकारी हो जाएगा. प्रभु का काम हमारे में बहुत जल्दी जल्दी बढ़ जाएगा आणि ज्या वेळेला प्रभु आपल्या जीवनामध्ये कार्य करतो त्या वेळेला प्रभूच्या कामाला जर आपण सहकार्य केलं तर त्या वेळेला प्रभूचं काम आपल्या जीवनामध्ये अधिक जास्त वाढत जाईल. सबसे पहले बात मैं आपको ये बात बताना चाहता हूँ आणि सगळ्यात पहिले एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. परमेश्वर अंगीकार करने वाला सेवकाई आत्मा का सेवकाई आणि प्रभु स्वीकारणारी जी सेवा आहे ती आत्म्याची सेवा आहे. ध्यान से सुनना लक्ष देऊन ऐका. परमेश्वर अंगीकार करने वाला एकमात्र सेवकाई रहता है वो आत्मा का सेवकाई आणि देवाने स्वीकार योग्य अशी एकच सेवा आहे ती म्हणजे आत्म्याची सेवा. अभी आत्मा को हमारे में कार्य करने के लिए पूर्ण आजादी मिलना है तो उसका एकमात्र मार्ग हमें तोड़ना है आणि आत्म्याला आपल्या जीवनामध्ये कार्य करायचं आहे तर त्याच्यासाठी एकमात्र उपाय आहे किंवा एकमात्र काम आहे ते म्हणजे आपल्याला तोडणं आहे. लक्ष देऊन ऐका. परमेश्वर अंगीकार करणे वाला एकमात्र कार्य आत्मा का काम है. आत्मा के द्वारा होने वाला कार्य आणि देव स्वीकारेल असं एकमात्र कार्य ते म्हणजे आत्म्याचं कार्य आहे. और हमारे में उस आत्मा पूर्व में कार्य करना है तो हमारा जीवन में हमारा बाहर का मनुष्य को थोड़ा जाएगा तभी प्रभु की आत्मा का कार्य मतलब सेवकाई अच्छा रीति में चल पाए. आणि देवाचं आत्म्याचं कार्य जर आपल्या मध्ये जर व्हायचं तर त्याच्या करता एकमात्र असा प्रकारचं कार्य आहे ते म्हणजे आपला बाहेरील मनुष्य जो आहे तोडला जाणं त्याच वेळेला देवाच्या आत्म्याचं कार्य आपल्या मध्ये होईल. हे बहुत ध्यान से एक मसीह बनने के बाद में बहुत अच्छी रीति में बहुत गहरा रीति में समझने वाला एक विषय. इसलिए मैं आपको फिर से एक बार नम्र विनती करता हूँ ये संदेश आप दुर्लक्ष ना करें. बहुत प्रार्थना के साथ बहुत भूख और प्यास के साथ बहुत तैयारी के साथ ये वचनों को सुने. आणि पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतोय की आजचा जो संदेश आहे तो खूप गहन असा आहे आणि म्हणूनच हा संदेश तुम्ही ऐकून ना ऐकल्यासारखा करू नका तर संपूर्ण आत्म्यामध्ये राहून खूप तहान भूकेने त्याचा स्वीकार करा. आपको सबको मालूम है हमारे में दो मनुष्य है आणि आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या मध्ये दोन मनुष्य आहे. इसमें अंदर का मनुष्य बाहर का मनुष्य ऐसा दो मनुष्य है और ये संपूर्ण मनुष्य आणि आतला मनुष्य आणि बाहेरचा मनुष्य अशा प्रकारचे दोन मनुष्य आहे आणि हे दोन्ही मिळून एक संपूर्ण मनुष्य आहे. दोनों अंदर का मनुष्य भी संपूर्ण है बाहर का मनुष्य भी संपूर्ण है आणि आतला मनुष्य ही संपूर्ण आहे आणि बाहेरचा मनुष्य ही संपूर्ण आहे. बहुत ध्यान से समजना आणि लक्ष देऊन समजून घ्या. और हमारा आत्मिक सेवा के लिए बाहर का मनुष्य हमेशा रुकावट है आणि आत्मिक सेवे करता आपला बाहेरचा जो मनुष्य आहे तो नेहमी अडखळण राहतो. आप एक सच्चा आत्मिक जीवन मिळायला चाहते हो आणि एक खरं आत्मिक जीवन जगायची इच्छा आहे तर आप प्रभु के आगमन में लज्जित नहीं होना चाहते हो आणि प्रभूच्या आगमनामध्ये तुम्हाला लाज वाटायची इच्छा नाहीये तर ये संदेश बहुत गौर से सुनना आणि हा संदेश खूप गांभीर्याने ऐका. आप प्रभु को उपयोगी होने वाला एक आत्मिक मनुष्य बनना है तो आपके आत्मिक जीवन की यात्रा के लिए सबसे बड़ा रुकावट करने वाला बाहर के मनुष्य को तोड़ डालना यही परमेश्वर का उद्देश्य है. आणि प्रभूचा कार्य करता तुम्हाला जर आत्मिक सेवा जर आत्म्याच्या द्वारे करायची आहे तर त्याच्या करता एकमात्र मार्ग आहे तो म्हणजे तुमचा जो बाहेरील मनुष्य आहे त्याला तोडून टाकणं.
बाहर का मनुष्य हमेशा हम बाहर का मनुष्य का साथ ही हम लोग बातचीत या कार्रवाई करता है आणि सर्वसाधारण रीतीने लोक एकमेकाशी जे बोलता ते बाहेरील मनुष्याच्या द्वारे और अंदर का मनुष्य आत्मा है उसके साथ का बातचीत या संपर्क होता ही नहीं आणि आतला जो मनुष्य है तो आत्मा है त्याच्याशी संबंध संपर्क असा होत नाही लेकिन वो अभी काम करना है तो बाहर का मनुष्य नष्ट होना है बर्बाद होना है उसको तोड़ा जाना है आणि मग जर आत्म्याशी कार्य करायचं आहे तर बाहेरचा मनुष्य है तो तोड़ला जाना है त्याच वेळेला आतला मनुष्य जो आत्मा है तो कार्य करू शकेल अब दो वचन ध्यान से पढ़िएगा आणि दोन वचन जरा लक्षपूर्वक वाचा सभी लोग अपने बाइबल खोले प्रत्येकाने आप आपला बाइबल उघडा दुसरा कोरिंथी 4 अध्याय उसका 16 वचन पढ़े दुसरे करंथीकरांचं पत्र 4 अध्याय 16 वचन यद्यपि हमारा बाहरी मनुष्यत्व नष्ट हो जाता है तो भी हमारा भीतरी मनुष्यत्व दिन प्रतिदिन नया होता जाता है देखिए सबको मिला अभी सब लोग मिलकर के वचन पढ़ेंगे देखिए एक सच्चा आत्मिक जीवन बिताने वाला एक मसीह व्यक्ति को ये बहुत अच्छा रीति में जानना जीवन में अनुभव में लाना जरूरी बात है इसलिए सब लोग अपना बाइबल खोले और सब लोग उस भजन को मिल पड़े ये भजन पढ़ने के बाद में आपका दिल क्या गवाही देता अरे वचन वाचल्यानंतर तुमचं मन तुम्हाला काय साक्ष्य देतं हमारा अंदर का मनुष्य बलवान होते जा रहा है क्या आपला आत्मातला मनुष्य बलशाली होत आहे का हमारा बाहर का मनुष्य दिन प्रतिदिन कमजोर होने वाला अनुभव है क्या आपला बाहेर मनुष्य दिवसेंदिवस दुर्बल होण्याचा अनुभव आहे का अगर हमारा अंदर का मनुष्य अगर बलवान होता है आपला आतील मनुष्य जर बलवान होता है तो बाहर का मनुष्य को मला अधीन करणे में अंदर का मनुष्य को दिक्कत नहीं होता आणि मग बाहेरील मनुष्याला आपल्या अधीन करण्याकरता आतील मनुष्याला काही त्रास होत नाही परंतु अंदर का मनुष्य कमजोर रहेगा तो आणि आतील मनुष्य जर कमजोर आहे दुर्बल आहे तर ये बाहर का मनुष्य कभी भी अंदर का मनुष्य को कभी भी काम करने के लिए उड़ने का भी मौका नहीं देगा उसको दबा करके कैदी बना करके रखेगा आणि मग बाहेरील मनुष्य जर बलशाली आहे आणि आतमधला मनुष्य जर दुर्बल आहे तर तो बाहेरील मनुष्य कधीही आतमधल्या मनुष्याला कार्य करू देणार नाही तर त्याला बंदीवान होऊन त्याला एका जागेवर बसून ठेवेल मी आपको पहिले ऐसा एक बात बताया काला कुत्ता गोरा कुत्ता आणि याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलेले काळा कुत्र आणि एक पांढर कुत्र एक व्यक्ती को ये दो कुत्ता था आणि एका व्यक्तीकडे हे दोन कुत्रे होते और गोरा कुत्ता को हप्ता में एक समय में थोड़ा सा खाना देता आणि जो गोरा कुत्र आहे त्याला आठवड्यातून एकदा थोडस जेवण द्यायचा परंतु काळा कुत्रा को डेली 4-5 टाइम खाना देता आणि जो काळा कुत्र आहे त्याला दिवसातून 4-5 वेळेला रोज जेवण द्यायचं इसका मतलब ये दोनों का आपस में थोड़ा अभी कुछ समस्या हो गया तो कौन जीतेगा आणि या दोघांचं जर आपच्या मध्ये भांडण झालं तर कोण जिंकेल आणि तुमच्या सगळ्यांना टावके कोई संदेह नाही आहे आणि काही शंका नाही ना ऐसा है आज बहुत लोग आणि अशीच परिस्थिती पुष्कळ लोकांची आहे बहुत लोग आपको मालूम है उनको आत्मीय संगति नहीं प्रभु के साथ कोई सच्चा नाता नहीं प्रभु से कुछ पाता नहीं अंदर ही मन अंदर की आत्मीय मनुष्य में बिल्कुल बैल नहीं परंतु बाहर का मनुष्य के लिए दिन भर 3-4 टाइम पर खाएगा है ना व्यायाम करेगा सब कुछ करेगा उसका पूरा ध्यान देगा समय समय पर थोड़ा भी तकलीफ होगा तो मेडिसिन खा करके ठीक करेगा सब कुछ ध्यान करेगा तो फिर आत्मा का मनुष्य थोड़ा कुछ चाहेगा तो भी एक लात मारेगा तू आज जाना नहीं पढ़े रहो वो दिन पढ़ा रहेगा वो एक दिन मिलते वाला काला भी बंद हो गया आणि मग आतील मनुष्य करता कुठल्या प्रकारचं कार्य राहत नाहीये त्याला जे वेळोवेळी अन्न भोजन द्यायचं आहे ते दिलं जात नाहीये कधी संगतीमध्ये जात नाहीये कधी प्रार्थना करत नाहीये कधी बायबल वाचत नाहीये प्रभूपासून कधी वाणी प्राप्त करत नाहीये अशा प्रकारे आंतरिक जो मनुष्य आहे त्याला दुर्बल 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 करून एकदम निर्जीव असं करून ठेवले पण बाहेरचा जो मनुष्य आहे त्याला वेळेवर अन्न दिलं जात आहे जर कुठल्या प्रकारचा त्रास आहे तर लगेच गोळ्या औषधं घेऊन त्याला तो आजार दूर केला जात आहे आणि ते बाहेरचा मनुष्य चांगला तंदुरुस्त राहण्याकरता कसरत
केली जाते, व्यायाम केली जाते आणि अशा प्रकारे बाहेरचा जो मनुष्य आहे तो धष्टपुष्ट केला जातो आणि मग आत्मातल्या मनुष्याने जर कधी म्हटलं की आज मला आराधनेला जायचं आहे, आज मीटिंगला जायचं आहे, तर बाहेरचा मनुष्य लगेच त्याला रागवतो, दाटवतो आणि त्याला गप्प करतो आणि त्याच्यावर विजय प्राप्त करतो आणि तो प्रभूच्या संगतीमध्ये त्याला जाऊ देत नाही. लोग ये बात समझ में आ रहा है? आमीन. किती लोकांना ही गोष्ट समजत आहे? आप प्रभु की उपस्थिति में बैठा है आणि तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसले. प्रभु की ज्योति आपको आपकी असली अवस्था जानने के लिए ज्योति आपके ऊपर आ रहा है आणि तुमच्या जीवनाची खरी खुरी अवस्था जाणण्याकरता देवाचा प्रकाश तुमच्याकडे येत आहे. प्रभु की ज्योति में अपनी अवस्था को समझो. प्रभु देवाच्या प्रकाशामध्ये आपली खरी खुरी अवस्था पारखा. आपको मी बताओ, तुम्हाला सांगू, बहुत लोग अभी तक ज्योति में आया ही नहीं, अंधकार में है, इसलिए उनका अपना अवस्था के बारे में मालूम. पुष्कळ लोक प्रकाशामध्ये आलेलेच नाहीये, ते अंधकारामध्येच आहे म्हणून त्यांना त्यांच्या जीवनाची खरी अवस्था अजून समजलेली नाही. प्रियो, प्रभु की ज्योति में अपनी असली अवस्था को समजने के लिए प्रयास करें आणि देवाच्या प्रकाशामध्ये आपली खरी अवस्था समजण्याकरता प्रयत्न करा. आज मेरी उस भीतरी मनुष्य उस आत्मिक मनुष्य की अवस्था कहां पर है? आज माझ्या आंतरिक मनुष्याची अवस्था कशी आहे? ये वजन को अगर हम सही रीति में नहीं जानेगा तो प्रियो आपको भयानक नुकसान अनंतधाम में एकदम भयंकर रीति में लिंचित होने वाला एक अनुभव आएगा. आणि हे वचन जर चांगल्या प्रकारे आपण जाणलं नाही तर सर्वकालिक जीवनामध्ये खूप मोठं नुकसान सहन करावं लागेल. पौलोस यहाँ पर बोलता है, या ठिकाणी पौलोस अशा प्रकारे म्हणतो, हमारा बाहर की मनुष्य, बाहर के मनुष्य बोले तो कौन है? आणि बाहेरचा मनुष्य म्हणजे कोण आहे? मरा प्राण. कोण है? प्राण. आपला जीव. हा, अपनी प्राण, आपला जीव, अपनी प्राण बोलता है मैं वो तुम कुछ भी प्रचार करो मैं तो लेने वाला नहीं. आणि मग आपला जीव असं म्हणतो तुम्ही काही प्रचार करा मी स्वीकारणार नाही. तो तगडा प्राण आहे आणि आपला जीव जो आहे तो खूप हट्टी आणि भक्कम आहे. मी मानने वाला नाही आणि ते वचन मी पालनच नाही करणार. मी सुनने वाला नाही, मी ऐकणारच नाही. ये जो मैं कोर रूम में शरीर को अपने कंट्रोल में लेकर के अपना मनमानी कर रहा है आणि मी 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 हा जो मी पण आहे तो संपूर्ण रीत्या आपल्या आंतरिक मनुष्यावर नियंत्रण आणतो. हो, आत्मा कहता है तुम माझे समिति में जाना है, तुझे बाइबल पढ़ना है, तुझे प्रार्थना में रहना है, तुझे एक पवित्र जीवन बिताना है, प्रभु का भय मान करके जीना है, ये सब आत्मा बोलता है. ए, चुप, मेरे को अभी टीवी देखना है, मेरे को अभी पिक्चर देखना है, मेरे को बाइबल पढ़ने के लिए टाइम नहीं, मुझे समिति में जाने के लिए टाइम नहीं, मैं मेरा मर्जी करूं. आणि मग आपला आंतरिक मनुष्य जो आहे तो आपल्याला सांगतोय की तुला प्रार्थनेमध्ये जायचं आहे, देवाचं वचन ऐकायची आहे, प्रार्थना करायची आहे, बायबल वाचायचं आहे, एक पवित्र जीवन जगायचं आहे. त्यावेळेला आपला बाहेरील मनुष्य आपला जो प्राण काय म्हणतोय, चुपच, मला आता टीव्ही पाहायचा आहे, मोबाईल पाहायचा आहे आणि जगाच्या गोष्टी करायच्या आहे, अशा प्रकारे आपला जो प्राण बाहेरील मनुष्य आहे तो आपला आत्मा जो आंतरिक मनुष्य आहे त्याला दाबत राहतो. नहीं तो भी ऐसा दबाव आ गया तो भी बोलेगा ठीक है, 5 मिनट टीवी देखने के बाद, नहीं तो 5 मिनट मोबाइल देखने के बाद, 5 मिनट बोलकर बैठता है, 5 घंटा में भी उनको कदम नहीं होता. आणि म्हणतात की ठीक आहे फक्त 5 मिनिट पाहू, मोबाईल पाहू किंवा टीव्ही पाहू अशा प्रकारे म्हणतात, पण 5 तासही त्यांना ते कमी पडतात. अंदर का मनुष्य की अवस्था क्या है? प्रियो, आज तुमच्या आंतरिक मनुष्याची अवस्था काय? आपने कितनी बार उपवास करना चाहा परंतु उपवास को ठाल दिया. आणि किती देर बाद तुम्ही उपवास करण्याचा प्रयत्न केला पण ते टाळून दिलं. प्रार्थना करना चाहा परंतु प्रार्थना में नहीं बैठ पाया. प्रार्थना करण्याची इच्छा केली पण प्रार्थना नाही करू शकले. वचन पढ़ना चाहा वचन ठीक से नहीं पढ़ पाता. आणि वचन वाचण्याची इच्छा केली पण वचन नाही वाचू शकले. संगती में जाना चाहता है लेकिन संगती में नहीं जा पाता. संगती मध्ये जाण्याची इच्छा केली पण ते जाऊ नाही शकले. गवाही देणे चाहता है लेकिन गवाही देने के लिए सामर्थ्य नहीं. आणि साक्ष देण्याची इच्छा झाली, प्रेरणा झाली पण त्याच्या करता सामर्थ्य नाही. एक आत्मिक जन के बारे में पौलुस गवाही देता है आणि आत्मिक व्यक्ती संबंधाने या ठिकाणी प्रेषित पौल अशा प्रकारे सांगत आहे, हमारा रोज तर रोज हमारा बाहर का मनुष्य कमजोर होता है. आपला बाहेरील मनुष्य जो आहे तो दुर्बल होत राहतो. बोलने का अर्थ सांगायचं तात्पर्य, उसकी इच्छे पर हम नहीं चलता आणि त्याच्या इच्छेमध्ये आपण चालत नाही. उसकी मांग को पूरा करने की यत्न में नहीं रहता आणि त्याची इच्छा पूर्ण करण्यामध्ये आपण प्रयत्न करत नाही. क्या करता? आपण काय करतो? आत्मा का इच्छा पर चलता है, आत्म्याच्या इच्छेनुसार चालता. अंदर का मनुष्य बेल पाते जा रहा है,
आणि आंतरिक मनुष्य जो आहे तो बल संपादन करत आहे. हम रोज संगति करता है. आणि दररोज संगति करतो. हम रोज बाइबल पढता है. आणि दररोज बाइबल वाचतो. हम रोज प्रार्थना में लगा रहता है. आणि निरंतर दररोज प्रार्थनेमध्ये राहतो. हम रोज गवाही देते रहता. आणि दररोज आपण साक्ष देत राहतो. इसलिए बाहर का मनुष्य अरे जाओ ना थोड़ा जाओ क्योंकि आराम करो बोलेगा तो भी आराम नहीं रहता. उसको कैद करके उसको और भी सजा दे करके आगे बढ़ता. आणि मग बाहेर मनुष्य म्हणतो अरे जा ना आता थोडस आराम करून घ्या पण आपण त्याच्या अनुसार नाही चालत त्याला सुद्धा आपण बांधून पुढे चालत राहतो. रे खाना कहो ना लो तुमको एक हप्ता भूखा पनिशमेंट तुझे खाना नहीं खिलाऊंगा. बाहर का मनुष्य का इच्छा भी नहीं अंदर का मनुष्य की इच्छा भी चले मरा. आणि मग बाहेर मनुष्य होतो की अरे आता जेवण करून घ्या ना त्यावेळेला आंतरिक मनुष्य म्हणतो की नाही तुला शिक्षा आहे की तुला एक आठवडा आता जीवन मिळणार नाही अशा प्रकारची त्याला शिक्षा देऊन आंतरिक मनुष्याच्या अनुसार चालणं म्हणजे आत्म्याच्या अनुसार चालणं. या ठिकाणी पोलाच्या प्रकारे म्हणतो हम बाहेर का मनुष्य में बिल पाते जा रहे सनी. आणि बाहेरील मनुष्यामध्ये आपण बल संपादन करत आहोत असं नाही. हमारा बाहर का मनुष्य दिन प्रतिदिन कमजोर होता जा रहा है. बाहेरील मनुष्य दिवसेंदिवस दुर्बल होत आहे. आपने कितनी बार चाहा मैं संगति में जाऊंगा नहीं जा पाया. क्यों नहीं जा पाया क्योंकि आपका बाहर का मनुष्य बलवान है. आणि कितीतरी वेळा तुम्ही विचार केला की मला संगतीमध्ये जायचंय पण तुम्ही नाही येऊ शकले. कारण का तुमचा जो बाहेरील मनुष्य जो आहे तो बलवान आहे. कितीतरी बार चाहा मैं उपवास करूंगा पर तू उपवास नहीं कर पाया. आप थोड़ा 5 मिनट लेट डबल खाया. आणि मग तुम्ही कितीतरी वेळा विचार केला की मी आज उपवास करायला पाहिजे पण उपवास करू शकलो नाहीये. कारण का की तुमचा बाहेरील मनुष्य जो आहे तो बलवान आहे आंतरिक मनुष्य जो आहे तो दुर्बल आहे. उलट तुम्ही थोडस जास्त खाल्लं त्या दिवशी. प्रभू का चुनी हुए लोगों के प्रति प्रभु का कार्य हमें तोड़ना है. हमारा बाहर का मनुष्य को तोड़ना है चिकना चूर करना है. आणि देवाने निवडलेल्या मनुष्यासंबंधाने देवाचं कार्य हेच आहे की त्या मनुष्याचा बाहेरील मनुष्य जो आहे तो तोडणं आहे त्याला एकदम तुकडे तुकडे करणं आहे. दुसरे एक वाक्य Ephesians 3:16 इपिस्कराचं पत्र 3 त्याचं 16 आपको मिल गया सबको. अभी सब लोग बाइबल निकाले प्रत्येकाने आपलं बाइबल काढा. Ephesians 3:16 क्योंकि ये बहुत महत्वपूर्ण शब्द है. हरेक पवित्र लोग ये वचन उनके दिल की पटरी पे लिख कर रखे ना. आणि हे वचन जे आहे ते खूप महत्वपूर्ण आहे. म्हणूनच प्रत्येकाने हे वचन आपल्या हृदय रूपी पटलावर लिहून ठेवा. लोक बायबल आहे आणि ज्यांच्या कोणाकडे बायबल आहे जो लोक मला पढणे केली आता आहे आणि जे लोक वाचण्याकरता येतात हा बायबल निघाल त्यांनी बायबल काढा. अभी सब लोग मिलकर पढे आणि सर्वांनी मिळून एकत्र रीतीने वाचा. Ephesians 3:16 सबको मिल गया ना. सर्वांना भेटलं ना. सबको मला आपने ऐसा तू ऐसा पढेगा तो भी समजेगा नहीं. वो ध्यान से आणि एकदम पटापट पटापट वाचून तुम्हाला ते समजणार नाही. लक्ष देऊन समजून घेऊन वाचा. कई बार लोक पढ़ने के लिए बोला इसलिए उसको भी एक पट्टी के रूप में पढ़ता है. आणि काही लोकांना वाचना करता सांगितलं तर एकदम पाठांतराप्रमाणे पटापट वाचतात. हा वचन पढ़ना नहीं वचन आपको पढ़ना है. तुम्ही वचन वाचायचं नाहीये तर वचनाने तुम्हाला वाचायला पाहिजे. अशा प्रकारचं कधी मनन केलं वाचन केलं का. दिल में बैठ गया आणि ते तुमच्या हृदयामध्ये बसलं का. और भी थोडा ध्यान से पढेगे आणि पुन्हा एकदा लक्ष देऊन वाचाल का. और स्लो में आणि थोडं हळू ते स्वीकारण्या योग्य अवस्थेमध्ये राहून
देखा हमारे कितने मनुष्य तुम्हें सामर्थ्य पाकर के क्या करना बलवंत होते जाओ आणि आपल्या आंतरिक मनुष्यामध्ये सामर्थ्य प्राप्त करून तुम्ही बलशाली होत जा. वचन पढ़ने के समय में हमें आत्मा में आनंद है आणि वचन ऐकत असताना वाचत असताना आपल्याला आनंद आत्म्यामध्ये आनंद आहे का. मी कितने मनुष्य तुम्ही आत्मा में रोज बलवंत होते जा रहा है आणि मी आंतरिक मनुष्यामध्ये म्हणजे माझ्या आत्म्यामध्ये बलशाली होत आहे का. प्रभु जैसे चाहता है वैसे ही जीवन में बिता पा रहा है आणि प्रभुला जसा आवडतं तशा प्रकारचं एक जीवन मी जगू शकत आहे का. मेरे जीवन प्रभु को प्रसन्न करणारे एक जीवन है क्या. आज जीवन प्रभुला प्रसन्न करणारे एक जीवन आहे का. जब तक हम भीतरी मनुष्य तुम्हें बेल या सामर्थ्य नहीं पाएगा प्रभु चाहने वाला एक विजयी जीवन हम कभी भी नहीं बिता सकेगा. आणि जोपर्यंत आपण आंतरिक मनुष्य मध्ये बल संपादन करणार नाही तोपर्यंत प्रभुला आवडणारा एक जीवन आपण जगू शकणार नाही. एक व्यक्ति प्रभु की हात में इस्तेमाल होना है तो उसकी अंदर का मनुष्य पूर्ण आजादी पाना है. आजादी पाने का अर्थ बाहर का मनुष्य थोड़ा जाना है. और एक मनुष्य जर प्रभु हाथ मध्य उपयोग है तो आंतरिक मनुष्य जो है तो एकदम स्वतंत्र राहिला पाहिजे. तो स्वतंत्र राहणे काय कि जो बाहर मनुष्य जो है तो एकदम तोड़ा जाना है. एक बात आपको बताऊ एक गोष्ट सांगू प्रभु के काम करने का हमारा सबसे बड़ा रुकावट कोई बाहर का कोई व्यक्ति नहीं बाहर का कोई बात नहीं हमारे में हमारा स्वयं है हमारा बाहर का मनुष्य. आणि प्रभुला आपल्या जीवनामध्ये कार्य करण्याकरता येणारं जे अडकलं आहे ते बाहेर कुठल्या मनुष्याच्या द्वारे नाहीये कुठल्या एका वस्तूच्या द्वारे नाहीये तर देवाला आपल्या जीवनामध्ये कार्य करण्याकरता येणार अडकलं आपलं स्वतः आहोत आपला मीपणा आहे आपला आंतरिक मनुष्य आहे. ये विषय बहुत लोग समजतात हा विषय पुष्कळ लोक समजत नाही. प्रभु जिसको इस्तेमाल करना चाहता है अगली काम प्रभु उसका व्यक्ति के जीवन में बाहर का मनुष्य को तोड़ डालता है. आणि देवाला ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये कार्य करायचं आहे त्याच्या अगोदर तो सगळ्यात पहिले त्याचा जो बाहेरील मनुष्य आहे तो तोडून टाकतो. प्रभु यीशु मसीह ने बताया जब योहन्ना 12 अध्याय का 24 वचन में योहन 12 अध्याय त्याच्या 24 वचनामध्ये देखिए ये बाहर का मनुष्य की अवस्था क्या होना है. बाहर का मनुष्य तोड़ा जाना या मारा जाना आणि बाहेरील मनुष्याची अवस्था कशी राहायला पाहिजे तर बाहेरचा मनुष्य जो आहे तो तोडला जाणं किंवा मारला जाणं कभी जीवन बाहर आएगा आणि त्या वेळेला जीवन बाहेर येईल. कभी वो नया मनुष्य बाहर आएगा आणि त्या वेळेला तो नवा मनुष्य बाहेर येईल. कभी प्रभु का महिमा का कार्य उस व्यक्ति में होगा त्याच वेळेला देवाच्या गौरवाचं कार्य त्या मनुष्यामध्ये होईल. प्रेज द लॉर्ड. लेकिन आत्मिक दुनिया में होने वाले एक बहुत बड़ा धोखा क्या है आपको मैं बताऊं आणि आत्मिक जगामध्ये होणारी खूप मोठी फसगत मी तुम्हाला सांगू. हम लोग सब अंदर का मनुष्य से बढ़कर बाहर का मनुष्य से हमको ज्यादा प्यार है. आणि आंतरिक मनुष्यापेक्षा जास्त जो बाहेरील मनुष्य आहे त्याच्यावर आपलं जास्त प्रेम आहे. बहुत ध्यान से सुनना लक्ष्य देऊन ऐका. अभी भी आप सोच लीजिए आपको अंदर का मनुष्य से प्यार है या बाहर का मनुष्य से प्यार है. आणि आता ही तुम्ही विचार करा की तुम्हाला आतमधल्या मनुष्यावर प्रेम आहे का बाहेरील मनुष्यावर प्रेम आहे. अरे काही लोकांना एक विजयी मसीह जीवन मिळाने के लिए बहुत इच्छा और उत्साह रहता है आणि काही लोकांना एक विजयी ख्रिस्ती जीवन जगण्याकरता खूप उत्साह राहतो. लेकिन नाही हो पाता आणि ते शक्य होत नाही. कारण के मन में कारण काय उसको वास्तव में बाहर का मनुष्य से ज्यादा प्यार है आणि खरोखर त्याला बाहेरील मनुष्यावर जास्त प्रेम आहे. उसका एक बात उसका 25 वचन में प्रभु ने कहा आणि त्याच्या 25 वचनामध्ये प्रभु ने म्हटलं थोडा लागले की योहन्ना 12 अध्याय का 24 आपने अभी पढ़ा था 25 पढ़िए. योहान त्याचा 12 अध्याय त्याचं 25 वचन जो अपने प्राण को प्रिय जानता है वो उसे खो देता है और जो इस जगत में अपने प्राण को अप्रिय जानता है वो अनंत जीवन के लिए उसकी रक्षा करेगा. इतना सुंदर बात है आणि किती सुंदर गोष्ट आहे. सबको मिल गया सर्वांना भेटलं ते वचन. देखिए विजय का रहस्य क्या है आणि एक विजय ख्रिस्ती जीवनाचं रहस्य काय आहे. हम बाहर का मनुष्य से ज्यादा प्यार नहीं करना पियो आणि बाहेरील मनुष्यावर जास्त प्रेम नहीं करायचं आहे प्रेम. प्रभु ने क्या बोला प्रभु ने काय म्हटलं
आपण सभी लोग वचन निघाले आणि सगळ्यांनी आपापला बाइबल काढा क्योंकि ये बहुत आत्मिक जीवन का बहुत गौरव का बात है, इसलिए मैं आपको आपका भी ध्यान में थोड़ा नजर वो वचन से जानी आणि आत्मिक जीवना मध्ये खूप महत्त्वपूर्ण आणि गहन असा ती गोष्ट आहे, म्हणूनच तुमची ती दृष्टी तुमचं लक्ष त्या वचनाकडे जाऊ द्या आणि सर्वांनी एकत्र मिळून वाचा योहान त्याचा 12 अध्याय त्याचं 25 वचन जो अपने प्राण को प्रिय जानता है वो उसी को देता है और जो अपने प्राण को अप्रिय जानता है वो आनंद के जीवन के लिए उसकी रक्षा करेगा। देखा, इसको बोलो अपने प्राण की ओर दुर्लक्ष करने वाला उस आनंद जीवन को प्राप्त करके उस जीवन को प्रकट करके एक विजयी जीवन बिना पाएगा। आणि जो कोणी आपल्या जीवाची पर्वा करणार नाही तो ते सर्वकालीन जीवन प्राप्त करेल आणि त्या सर्वकालीन जीवनामध्ये तो जीवन पण जगेल। जब गेहूंगी जना मिट्टी में गिर जाएगा आणि ज्या वेळेला गव्हाचा दाणा मातीमध्ये पडेल तो क्या होता, ज्या वेळेला काय होतं, वो बाहर का वो सब मर जाता आणि त्याचं बाहेरील आवरण जे आहे ते मरून जातं। वो किसको बोलता आणि ते कोणाला सांगत, अपना प्राण का मृत्यु, आपल्या जीवाचं मरण, अपना प्राण को तुच्छ जान आणि आपण आपल्या जीवाला तुच्छ जाणलो, अपना प्राण को अप्रिय जान आणि आपण आपल्या जीवाला अप्रिय जाणलो, अरे तो उस समय में क्या बाहर आएगा आणि मग त्याच्या नंतर त्यात काय बाहेर येईल, प्रभु उंडेला हुआ जीवन आणि प्रभुने ओतलेलं जीवन, प्रभु की उस आनंद जीव है आणि प्रभुचं ते सार्वकालिक जीवन, उस जीवन प्रगट होगा आणि ते जीवन प्रगट होईल, जीवन से काम होगा आणि त्या जीवनाच्या मध्ये काम होईल, अभी त्याच वेळेला स्वर्गीय पिता का महिमा आणि स्वर्गीय पित्याचा गौरव होईल। यो ये कार्य को हमें सही रीति में अपने जीवन में अनुभव में लेना है आणि जे कार्य आहे ते चांगल्या प्रकारे आपल्या जीवनामध्ये अनुभवामध्ये घ्यायचे आहे। देखिए, अगर एक व्यक्ति का बाहर का मनुष्य थोड़ा नहीं जाएगा तो वो व्यक्ति खुद के लिए या मंडली के लिए एक आशीष का कारण कभी नहीं बन सकता आणि जोपर्यंत एका मनुष्याचा बाहेरील मनुष्य तोडला जात नाही तोपर्यंत तो मनुष्य मंडली करता कधीही आशीर्वादाचं कारण होणार नाही। आज बहुत लोग मंडली के काम में क्यों नहीं आता, आज पुष्कळ लोक प्रभूच्या मंडळीच्या कामामध्ये का येत नाही, किती लोक समजा किती लोकांना समजलं, क्योंकि आपका बाहर का मनुष्य अभी तक तोडला नाही गेला, कारण तुमचा बाहेरील मनुष्य जो आहे तो अजूनपर्यंत तोडला नाही गेला। सोचो प्रियो आणि या गोष्टीचा विचार करा प्रियांनो, अभी तक बाहर का मनुष्य तोडला गेला क्या आणि अजूनपर्यंत बाहेरील मनुष्य तोडला गेला का। प्रियो, मर करके उधर जा करके उस अगम्य योद्धे के सामने ये सब प्रकट होकर के लज्जित होने से पहले अभी प्रभु ने अभी भी मन फिर करके अभी भी बाहर का मनुष्य को तोड़ करके अभी भी अंदर का आनंद जीवन प्रकट कर जीने के लिए प्रभु मौका दे रहा है आणि मेल्यानंतर त्या अगम्य ज्योतीमध्ये देवाच्या प्रकाशामध्ये हे सर्व प्रकट होऊन आपण नाशाकडे जाण्याच्या अगोदर आताही देवाने आपल्याला संधी दिलेली आहे, अजूनही आपण पश्चाताप करायचा आहे, आपला बाहेरील मनुष्य आपला जो जीव आहे त्याला मारायचं आहे की जेणेकरून देवाने देऊ केलेलं सार्वकालिक जीवन जे आहे ते आपल्याद्वारे प्रकट होऊन त्या सार्वकालिक जीवनामध्ये आपण जगण्याकरता देवाने अजूनही आपल्याला संधी दिलेली आहे। हो, ध्यान से समजा, लक्ष देऊन समजून घ्या, जो भी उदार पाया उनके अंदर आनंद जीवन आया आहे आणि ज्याचं कोणाचं तारण झालं त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवन आलेलं आहे, आनंद जीवन लोगों के लिए फायदेमंद नाही आणि ते सार्वकालिक जीवन ज्या त्या व्यक्तीमध्ये ते इतर लोकांकरता फायद्याचं नाही। क्यों नहीं फायदेमंद, का नाही फायद्याचं, योगी बाहर का मनुष्य तोडा नाही गया, कारण बाहेरील मनुष्य तोडला नाही गेला। मेरा मर्जी, मी माझी मर्जी, मेरे को उपदेश देणारा तू कोण होता आणि मला सांगणारा तू कोण, हमको भी पढ़ना आता है, आम्हालाही वाचायला येतं, हमारे पास भी बाइबल है आणि आमच्याकडे पण बाइबल आहे। जरूरत पड़ गया तो यूट्यूब में बहुत प्रोग्राम आता है आणि गरज पडली तर यूट्यूब वर खूप प्रोग्राम येतात। प्रियो, अभी तक थोड़ा नहीं गया, अजूनपर्यंत तुम्ही तोडला नाही गेले, जब तक थोडा बाहर का मनुष्य तोडा नाही जाएगा आणि जोपर्यंत बाहेरील मनुष्य तोडला जाणार नाही प्रभु उसको इस्तेमाल नाही करेगा आणि प्रभु त्याला उपयोगात आणणार नाही, और दुसरों के लिए एक आशीष का पात्र नहीं बनेगा आणि इतर लोकांकरता एक आशीर्वादाचा पात्र तो होणार नाही। उसका एक दृष्टांत है योहन्ना 12 अध्याय का 3 वचन में मरियम ने उस इत्र का बोतल तोडा आणि योहान त्याचा 12 अध्याय त्याच्या 3 वचनामध्ये मरियम ने ते सुगंधी द्रव्य त्याची बाटल आहे तिचं झाकण तोडलं। देखिए, जब तक वो बॉटल तोडा नाही गया तब तक वो सुगंध बाहर नाही आया आणि जोपर्यंत तिने ते झाकण उघडलं नाही तोपर्यंत तो सुगंध बाहेर आला नाही। प्रियो, जब तक बाहर का मनुष्य तोडा नाही जाएगा अंदर का जीवन का सुगंध अन
कभी भी बाहर नहीं आएगा। जो पर्यंत आपला बाहेरील मनुष्य तोडला जाणार नाही तो पर्यंत आत मध्ये असणारा जो आंतरिक मनुष्य त्याचा सुगंध म्हणजे ते सार्वकालिक जीवन बाहेर येणार नाही। अभी क्या हुआ, आता काय झालं? योहान 12 कती योहान 12 अध्याय त्याचं तिसरं वचन, तब मरियम ने जटामासी का आधा से बहुमूल्य इत्र लेकर येशु के पाव पर डाला और अपने बालों से उसके पाव पोछे और इत्र की सुगंध से घर घर सुगंधित हो गया। प्रेज लॉर्ड। प्रियो आप देखिए बॉम्बर सबको सुगंध मिल गया आणि त्या ठिकाणी सगळ्यांना त्याचा सुवास मिळाला। प्रभू येशू मसीह पर डाला परंतु बाकी लोगों भी सुगंध मिला आणि ते इत्र जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायावर टाकलं पण त्याचा जो सुवास आहे तो सगळ्यांना मिळाला, घरभर मिळाला। प्रियो कब मिला? प्रियांनो तो केव्हा मिळाला? वो बॉटल पहिले भी उधरी था आणि ती बाटली अगोदरही तिथेच होती। किसी को सुगंध नहीं आया आणि त्याच्यातून कोणाला सुवास आला नाही। परंतु सुगंध कब आया? आणि सुगंध केव्हा आला? सुगंध तब आएगा जब वो तोड़ा जाएगा आणि सुगंध त्या वेळेला ज्या वेळेला ते तोडला जाईल। प्रियो एक प्रभु में आया हुआ एक व्यक्ति का बाहर का मनुष्य जब तक तोड़ा नहीं जाएगा वो प्रभु के लिए या दूसरी विश्वासियों के लिए एक सुगंध नहीं बन सकता। आणि प्रियांनो प्रभु मध्ये आलेला आहे तो व्यक्ती जोपर्यंत त्याचा बाहेरील मनुष्य तोडला जाणार नाही तोपर्यंत तो देवा करता किंवा इतर लोकांकरता एक सुवास होऊ शकणार नाही। मी आपको इसलिए बताना चाहता हूं, म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो, प्रभु में आने के बाद उदार पाय हुआ एक व्यक्ति में प्रभु ने अपने आनंद जीवन उंडेला उस आनंद जीवन की सुगंध बाहर आने के लिए सबसे पहले प्रभु करने वाला कार्य हमें तोड़ता, हमारा बाहर का मनुष्य को तोड़ता। आणि प्रभु ने ज्याचं कोणाचं तारण केलेलं आहे प्रभु ने त्याच्या जीवनामध्ये आपलं सर्वकालीन जीवन देऊ केलेलं आहे पण ते सर्वकालीन जीवन बाहेर काढण्याकरता परमेश्वर करणार सगळ्यात पहिलं काम हे आहे की आपला जो बाहेरील मनुष्य आहे तो तोडून टाकतो आणि ज्या वेळेला आपला बाहेरील मनुष्य तुटला जातो त्या वेळेला परमेश्वराने देऊ केलेलं सार्वकालिक जीवन जे आहे ते बाहेर येतं। ध्यान से सुन, लक्ष देऊन ऐका। प्रियो क्यों नहीं हमारे जीवन से ये सुगंध फैलता? आणि का नाही आपल्या जीवनाच्या द्वारे आज सुगंध पसरत? प्रियो प्रभु हमारे जीवन में भी बाहर का मनुष्य तोड़ने का कार्य करता है। आणि प्रियांनो परमेश्वर आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपला बाहेरील मनुष्य तोडण्याचं कार्य करत राहतो। लेकिन हम क्या करता, प्रभु को हमें तोड़ने नहीं देता। आणि आपण काय करतो की प्रभूशी सुद्धा भंड करतो, आपण त्याला रेजिस्ट करतो, त्याला अडून ठेवतो की जेणेकरून परमेश्वर आपला बाहेरील मनुष्य तोडू नये। तोडने का काम कोण करता? तोडायचं काम कोण करतं? प्रभू करता। प्रभू करतो आणि तो प्रभू को तोडने के लिए हम अनुमति नहीं देता। आणि प्रभूला तोडण्याकरता आपण परवानगी देत नाही। कैसा? कसं? वो जाणलो ते जाणून घ्या। आपको कितनी बार प्रभु तोड़ना चाहा और आपकी द्वारा जीवन का सुगंध फैलाना चाहा लेकिन रुकावट कोई दूसरा नहीं, सुकवट स्वयं आप है। आणि किती तर वेळा तुमचा बाहेरील मनुष्य प्रभु ने तोडण्याचा प्रयत्न केला आणि जेणेकरून तुमच्या मधून जीवन वाहून ते इतरांना प्राप्त व्हावं असं कार्य करण्याचा प्रयत्न केला पण ते होऊ शकलं नाही। कारण का? त्याच्या करता अडखळण दुसरा कुठला मनुष्य नाहीये तर तुम्ही स्वतः आहात। प्रभु थोडा तोडने के लिए थोडा सा घुमाता है, थोडा कष्टाता है, आणि थोडस सुद्धा प्रभू आपल्याला तोडण्याचा प्रयत्न करतो, थोडासा आपला हात फिरतो तर त्यावेळेला काय करतो की लगेच आपण बडबड 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 करत राहतो, इतरांवर दोष लावत राहतो आणि आपण प्रभूच्या जवळ जाण्याच्या ऐवजी प्रभू पासून दूर जातो, कंप्लेंट करता, तक्रार करत राहतो। तोडने के लिए मुझको मिला, दूसरा क्यों नहीं, दूसरे को देखो, मेरे को, प्रभु आप मेरे ऊपर क्यों ऐसा करता, कुडकुडाता, कंप्लेंट करता। आणि मग तक्रार करत राहता तोडण्याकरता का? फक्त मीच भेटलो का? मलाच का बरं बोलत राहता? मीच काय अशा प्रकारे वागतो का? इतर लोक पण वागतात, त्यांना कोणाला काही बोलत नाही, येऊन जाऊन फक्त माझ्याबद्दलच बोलत राहता, अशा प्रकारे प्रभूलाही ते दोषारोप लावता आणि प्रभूला आपल्या जीवनामध्ये कार्य करण्याकरता ते अडखळा निर्माण करता। मी सोचा था कुछ तो करेंगे लेकिन अगर ऐसे मेरे को तोड़ने की इच्छा है तो मैं अभी जाऊंगा नहीं, मैं संगली में नहीं जाऊंगा, काट नहीं बांटूंगा, मैं ये नहीं करूंगा, असंतुष्ट रहता। आणि मग मी असा विचार केला होता की मी प्रभूच्या कार्यामध्ये जाईल, मंडळीमध्ये जाईल, ट्रॅक्ट वाचेल, मी इतर लोकांना गॉस्पेल सांगेल, पण आता जर माझ्याच पाठीमागे अशा प्रकारे जर लागले मला तोडायचा प्रयत्न करत आहे तर मी आता हे सगळं काहीच करणार नाही। क्या करता आपण? काय करतो? तोडणे नाही देता प्रभूला,
आपल्या जीवनामध्ये तुडू देत नाही. ओम प्रभु के साथ बेलवा करता आणि प्रभु विरोधात आपण भंडा करतो. ओम कंप्लेंट करता आणि आपण तक्रार करतो. हम किसी प्रकार भी तोडणे की अनुमती नहीं देता आणि कुठल्याही प्रकारे आपल्याला तोडल्या जाण्याची परवानगी देत नाही. हमारे जीवन में कितनी बार प्रभु हमें तोडणे के लिए कई रीति में कई मार्ग में कोशिश किया. रुकावट कौन था? रुकावट आपका बाहर का मनुष्य. किती तरी वेळा प्रभूने आपल्याला आपल्या जीवनामध्ये तोडण्याचा प्रयत्न केला पण आपण तोडल्या गेलो नाही. त्याच्या करता अडखळ कोण होतो? आपला स्वतः आपण होतो. एक बात फिर से मैं याद दिलाता हूँ, पुनः एकदा तुम्हाला मी आठवण करून देतो. जब तक आपका बाहर का मनुष्य तोड़ा नहीं जाएगा प्रियो, आप आत्मिक सेवा में एक छोटा कार्य भी नहीं कर पाएगा. आणि जो पर्यंत तुमचा बाहेरील मनुष्य तोडला जाणार नाही तो पर्यंत आत्मिक सेवेमध्ये एक छोटस सुद्धा कार्य तुम्ही करू शकणार नाही. अगर हम प्रभु के लिए उदार पाया व्यक्ति, प्रभु के लिए समर्पण किया हुआ व्यक्ति है तो प्रभु पाने करने वाला काम क्या है? हमें तोड़ेगा, तोड़ करके अंदर का उस जीवन को बाहर लाने के लिए प्रभु प्रयास करता है. आणि जर आपण तारण प्राप्त झालेला जर व्यक्ति आहे तर प्रभु आपल्या जीवनामध्ये करणार सगळ्यात पहिलं कार्य हेच आहे की आपला जो बाहेरील मनुष्य आहे तो तोडेल आणि मग त्याच्या नंतर आपलं जे आंतरिक जीवन जे आहे ते बाहेर येईल. मतलब यदि मैं प्रभु के हाथ में इस्तेमाल होने वाला पात्र बनना चाहता है तो पहले आपकी तैयारी आप तोड़ा जाने के लिए तैयार रहना चाहिए. प्रभु च्या हाता मध्ये प्रभु च्या कार्यकर्ता उपयोगी पात्र होणं जर मला जर यायचं आहे त्याच्या करता आपल्याला एक पहिले सगळ्यात काम करायचं आहे ते म्हणजे आपला बाहेरील मनुष्य तोडल्या जाण्याची तयारी. एक बात जाणना प्रियाणू, एक गोष्ट जाणा, आपका जीवन में कोई भी बात अचानक नहीं होता. जीवनामध्ये कुठलीही गोष्ट अचानक होत नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपका जीवन में आने वाला अनेक प्रतिकूल प्रभु का अनुमति से होता है. आणि तुमच्या जीवनामध्ये येणार प्रत्येक प्रकारचं प्रतिकूल जे आहे ते देवाच्या परवानगीने येतं. प्रभु की योजना की बाहर आपका जीवन में एक छोटा बात भी नहीं आता उसका चिन्ह है तुम्हारा बाल भी गिरता है तो वो प्रभु की इच्छा के अनुसार है. आणि मग देवाच्या परवानगी शिवाय एकही अपत्य तुमच्या जीवनामध्ये येत नाही. त्याचं एक छोटंसं उदाहरण हे आहे की तुमचा एकही जर केस गळले तर त्याच्या करता देवाची परवानगी असली पाहिजे, देवाला ठाऊक असलं पाहिजे. प्रभु की लोग अभी भी ये मत सोचना मेरी जीवन में प्रभु को भी मालूम नहीं ऐसा अचानक प्रतिकूल आ रहा है, तकलीफ आ रहा है, ऐसा बोल करके आप सोच करके अपनी समझ के सहारे में आप प्रभु से बलवा ना करना, प्रभु के खिलाफ बात नहीं करना. प्रियो, आपके जीवन में आने वाला छोटा सा छोटा प्रतिकूल भी प्रभु जानते हुए है, प्रभु आपको तोड़ने के लिए है, प्रभु का जीवन उसका सुगंध बाहर लाने के लिए. आणि तुम्ही कधी अशा प्रकारे म्हणू नका की माझ्या जीवनामध्ये कितीतरी विपत्ती आलेल्या आहे, कितीतरी संकट आले, प्रभूला ठाऊक नाही का? प्रियांनो, तुमच्या जीवनामध्ये येणारा छोटाशाच्या छोटा संकट जे सुद्धा आहे ते प्रभूला ठाऊक आहे, प्रभूच्या परवानगीने आहे. आणि ते यासाठी आहे की जेणेकरून तुमचा बाहेरील मनुष्य जो आहे तो तोडला जावा आणि जेणेकरून तुमच्या मध्ये असणार जे सार्वकालिक जीवन जो आहे, तुमच्या मध्ये असणार जो सुगंध आहे तो बाहेर यावा आणि इतर लोकांनाही ते सर्वकालिक जीवन मिळावं. तुमच्या मध्ये असलेला सुगंध आहे तो इतर लोकांना मिळावा याच्या करता आहे. आप एक बॉटल में सुगंध है उसको अंदर कितना भी गिराएगा तो वो सुगंध आएगा. आणि एखाद्या बाटली मध्ये जर परफ्यूम ठेवलेला आहे, सुगंध द्रव्य ठेवलेले आहे, ती बॉटल किती हलवली किती शेक केली तरी सुद्धा तो सुगंध बाहेर येणार नाही. म्हणे बहुत इलाय, मी खूप हलवलं ना, दोन घंटा गेले, दो घंटा गेला आणि दोन तास ती बॉटल आहे ती मी हलवली, थोडं मी सुगंध बाहेर नाही, थोडं पण सुगंध बाहेर नाही आलं. प्रियो, प्रभू का सुगंध बाहेर आणा आहे तो दुसरा मार्ग नाही, एक ही मार्ग है आपका बाहर का मनुष्य थोड़ा जाना. आणि प्रभूचा सुगंध जर बाहेर यायचा तर त्याच्या करता दुसरा मार्ग नाहीये, एक मात्र मार्ग आहे तो म्हणजे आपला बाहेरील मनुष्य तोडल्या जाणं. तोडल्या जाण्याचा मार्ग काय आहे आणि ते तोडलं जाण्याकरता असणारा मार्ग काय आहे? तो नाही की 50 किलो का बडा मला ईट लेकर के आपल्या सिर पर मारेगा. आणि हे तर नाही तर 50 किलोचा एक मोठा दगड घेईल आणि तुमच्या डोक्यावर मारेल. नाही नाही, तोडण्याचा मार्ग प्रभूने बताय आणि तो तोडण्याचा मार्ग प्रभूने सांगितला. ध्यान से पढ़ना.
आणि लक्ष देऊन वाचा. लुकाचा सुसमाचार 9 अध्याय 23 वचन. लूक त्याचा 9 अध्याय त्याचं 23 वचन. हे वचन कधी आपण पढा आणि हे वचन कधी तुम्ही वाचलं का? हे वचन आपण जाणा आणि वचन तुम्ही कधी जाणलं का? इतनी बार आपने नजर घुमाया और भाईघाट करके दिल में भी लिख करके रखा लेकिन वो उसका कुछ कार्य हुआ. आणि कितीतरी वेळा ते वचन तुम्ही वाचलं, तुम्ही पाठ सुद्धा केलं, आपल्या हृदयामध्ये सुद्धा ठेवलं, पण या वचनाचं कार्य तुमच्या जीवनामध्ये झालं का? प्रभू मी मुलाट पाया हुआ, उदार पाया हुआ, हर एक लोग हर रोज कैसे चलना है, कैसा प्रभु का वो जीवन का सुगंध फैला सकता है, एक ही मार्ग या यीशु मसीह ने स्पष्ट बताया. आणि तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीने कशा प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये चालायचं आहे त्याच्या करता एकमात्र मार्ग या ठिकाणी प्रभु येशू ख्रिस्ताने या ठिकाणी लूक त्याचा 9 अध्याय 23 वचनामध्ये सांगितलंय. ध्यान से पढ़ी, लक्ष देऊन वाचा. फक्त शिष्यांना सांगा असं आहे का? नो, नाही. सबके लिए आदेश, आणि प्रत्येका करता आदेश. जो भी लोग कहां पर भी रहता है, वो अमेरिका में रहता है, अफ्रीका में रहता है, यूरोप में रहता है, इंडिया में रहता है, कहीं भी रहता है, ये उनके लिए ये एक संदेश का संदेश है. आज भी कम से कम दिल खोलकर उस संदेश को सुनना और अपने जीवन में अनुभव में कि नहीं ये बात को परखना. आणि असं ते सगळ्यांकरता आहे, अमेरिकेमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, इंग्लंडमध्ये, भारतामध्ये, जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाकरता हा संदेश आहे. म्हणूनच तुम्ही आपलं हृदय उघडून हे ऐका. यदि कोई मेरे पीछे आना चाहे तो अपने आप से इनकार करे और प्रतिदिन अपना क्रूस उठाए हुए मेरे पीछे हो ले. देखा, आप लोगों ने सुना आणि तुम्ही ऐकलं का? बाइबल मध्ये पढा, बाइबल मध्ये वाचलं का? क्या करना, काय करायचंय? पहिली बात आपण आप इनकारना, आणि सगळ्यात पहिले आपण स्वतःचा त्याग करणं. बोलणं का मतलब क्या है? सांगायचं तात्पर्य आपण आप खतम करणं आणि आपण स्वतःला मारणं. क्रूस लेना आणि मग आपण आपला वधस्तंभ घ्यायचा आहे. इसका मतलब आपको समझ में आ रहा है? याचा अर्थ काय तुम्हाला समजला का? प्रियो, संपूर्ण रीति में हमारा बाहर का मनुष्य थोड़ा जाना, क्रूस उड़ाने का अर्थ है हमारा मन बाहर का मनुष्य कंप्लीटली थोड़ा जाना. आणि आपण आपला वधस्तंभ घेणं याचा अर्थ काय आहे? की आपला बाहेरील जो मनुष्य आहे तो संपूर्ण रीत्या तोडून टाकणं. सूली लिया हुआ व्यक्ति को नो ओपिनियन, आणि ज्याने आपला वधस्तंभ घेतला त्याला स्वतःच मत नाही. क्रूस लिया हुआ व्यक्ति को नो ज्ञान, आणि ज्याने आपला वधस्तंभ घेतलेला आहे त्याला स्वतःच काही ज्ञान नाही. क्रूस लिया हुआ व्यक्ति को नो स्वयं का प्रेम, अपनी प्रेम, आणि ज्याने आपला वधस्तंभ घेतलेला आहे तो स्वतःवर प्रेम नाही करू शकत. ये सब बात उसने खत्म कर दिया, आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याने मारून टाकल्या. काही बार लोक क्या बोलत आहे? पुष्कळ वेळा लोक काय म्हणतात? अंगो भी बाइबल आता है, आम्हाला पण बाइबल येतं. आणि त्याला काय सुवर्ता सांगायची? उधार हुआ कुछ हो क्या मालूम नहीं, आणि तारण झालं का विचारलं तर ते काय ते माहिती नाही. और बहुत कुछ हमें सुनाने के लिए अपनी बातें मला बोलने के लिए वो तयार आहे, आणि आपल्या स्वतःच्या गोष्टी सांगण्याकरता तो तयार आहे. अपने आपको ज्ञानी समजता है, कारण तो स्वतःला ज्ञानी समजतो. बहुत दुखी बात है, खूप दुःखाची गोष्ट आहे. ऐसा कितना अनुभव हम देख सकते हैं, आणि असे कितीतरी अनुभव आपण पाहू शकतो. नाही तो आपको मालूम है आज जो लोग रोज क्रूस नहीं लेता ना, मतलब क्या है? उसको अपने से प्यार है. आणि दररोज जो कोणी आपला वधस्तंभ घेऊन चालत नाही याचा अर्थ तो स्वतःवर प्रेम करतो. प्रियो, आज आम्हाला अवस्था क्या है? फ्रेंड, आज आपली अवस्था काय? आज मैं यहां तक आना घर से निकलने के समय में मैं सूली लिया है कि नहीं? आणि मी ज्या वेळेला घरातून निघालो त्या वेळेला मी माझा वधस्तंभ घेतला का? लोक पारखा घ्या. आणि कोणी स्वतः पारखलं का? आज भी लोग ये सूली लेने का अनुभव नहीं, आज लोकांना हा वधस्तंभ घेण्याचा अनुभव नाही. सूली लिया हुआ व्यक्ति को, आणि वधस्तंभ घेतलेल्या व्यक्तीला अगर आप वो व्यक्ति को आकर के बोलेगा मैंने आपके लिए ना 4 मंजिल का एक बंगला खरीदा है, आप बोले रे. आणि मग ज्याने आपला वधस्तंभ घेतलेला अशा व्यक्तीला जाऊन जर तुम्ही म्हटलं की तुमच्या करता 4 मजली एक बंगला मी घेतलेला आहे, तुम्ही जाऊन तो घेऊन टाका. नाही तर मी इनोवा कार लिया कहिए. नाही तर मी तुमच्या करता इनोवा कार घेतली आहे. अरे सूली क्यों लिया? आणि वधस्तंभ का घेतला? सूली लिया वो व्यक्ति सूली पर चढाया जाने तक सूली उधर सूली नीचे नहीं रहेगा. आणि मग वधस्तंभ अजूनही घेतलेला आहे तो जोपर्यंत वधस्तंभावर टांगला जात नाही तोपर्यंत तो आपला वधस्तंभ खाली नाही ठेवू शकत. सूली क्यों कंधे में आया? आणि वधस्तंभ खांद्यावर का आला? चढाने के लिए. आणि त्या वधस्तंभावर त्याला स्वतःला खिळवण्याकरता टांगण्याकरता. सूली लिया हुआ व्यक्ति को ये दुनिया का कोई भी वायदा है उनको अच्छा नहीं लगता. आणि ज्याने कोणी आपला वधस्तंभ घेतलेला आहे त्याला जगामध्ये असणारी कुठली
कुठल्याही प्रकारची अभिलाषा राहत नाही। आमेन। आज कितने लोग सूली छोड़ दिया और दुनिया की वायदा दुनिया की बातों के पीछे भाग रहा है। आणि कितीतरी लोकांनी आपला वधस्तंभ सोडून दिला आणि जग आणि जगाच्या अभिलाषाच्या पाठीमागे धावत आहे। आज मी प्रभु येशू मसीह के पीछे चलने वाला अनुभव है क्या? आज प्रभु येशू ख्रिस्ताच्या पाठीमागे चालणारा अनुभव आहे का? अगर हम ऐसा अनुभव में नहीं है तो हम अपने आप को भयंकर धोखा दे रहे हैं। आणि जर अशा प्रकारच्या अनुभव मध्ये आपण नहीं है तर आपण स्वतःला खूप फसवत आहोत। आज बहुत से लोग कई सालों से प्रभु की संगति में आता है, वजन सुनता है, परंतु बदलता नहीं। बदलता क्यों नहीं? क्योंकि तोड़ा नहीं जाता। आणि आज पुष्कळ लोक पुष्कळ वर्षापासून प्रभुच्या उपस्थितीमध्ये येत आहे पण ते रूपांतरित होत नाहीये। ते रूपांतरित का होत नाहीये? कारण ते तोडल्या जात नाहीये। बहुत गौर से सुन, खूप गांभीर्याने ऐका। ये व्यक्ति क्यों नहीं तोड़ा जाता? आणि एक मनुष्य का तोडला जात नाही? ना तोड़ा जाने का दो कारण है, दो कारण। एक मनुष्य तोड़ला न जाने दोन कारण है। बहुत आचार्य समझा, खूब चांगल्या प्रकारे समजून घ्या। प्रभु के पास आने के बावजूद भी इतना साल हो गया तो भी वो प्रभु की योगी रीति का जीवन नहीं मिलाता, आत्मिक जीवन में उन्नति नहीं, वो कभी बढ़ता नहीं, उसका वो एक आनंद का अवस्था में नहीं। इन सारे बातों का दो कारण है, दो कारण। आणि एक मनुष्य प्रभु मध्ये आल्यानंतर ही पुष्कळ वर्ष झाले तरी सुद्धा तो प्रभुच्या रूपामध्ये रूपांतरित होत नाही, आत्मिक जीवनामध्ये वाढत नाहीये, त्याचे दोन मुख्य कारण आहे। कारण क्या है सुनो? आणि कारण काय ते ऐका। क्योंकि वो लोग अभी भी अंधकार में जीता है, अजूनही ते अंधकारामध्ये जीवन जगता है। वो अंधकार में रहने के कारण प्रभु की हात प्रभु का कार्य वो देख नहीं पाता। आणि त्या अंधकारामध्ये जीवन जगल्या कारणाने प्रभुचा हात त्यांना दिसत नाही। समझ में आया? आमेन। यहूदी में रहने वालों को अपने जीवन में आने वाला हर एक बात इसके पीछे मेरा प्रभु का हाथ है, प्रभु मुझे अपनी जैसा बना रहा है, प्रभु धन्यवाद बोल करके उसको खुशी से स्वीकारेगा। परंतु अंधकार में रहने वाला उसके लिए प्रभु कुछ करता है उसको दिखता नहीं, वो चिल्लाता है, विरोध करता है, वो नफरत करता है, बैर करता है, फाड़ता है। आणि म्हणजे अंधकारामध्ये जीवन जगतात त्यांना प्रभूचा हात दिसत नाहीये, पण जे प्रकाशामध्ये जीवन जगतात त्यांना प्रभूचा हात लगेच दिसतो, त्याच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये येणारं कुठल्याही प्रकारचं जे संकट आहे ते आनंदाने त्याच्या पाठीमागे ते स्वीकारतात। कारण काय? त्यांना हे समजतं की माझ्या जीवनामध्ये आलेलं हे जे संकट आहे त्याच्यामध्ये प्रभूचा हात आहे, म्हणूनच ते त्याच्याद्वारे आनंद करतात आणि प्रभूमध्ये वाढतात। पण जे अंधकारामध्ये चालतात त्यांच्या जीवनामध्ये ज्या वेळेला संकट येतं त्यावेळेला त्याच्या पाठीमागे प्रभूचा असलेला हात त्यांना दिसत नाही, म्हणून संकट आल्यानंतर लगेच ते आडाओरडा करतात, ते ओरडतात, रागवतात, चिडचिड करतात आणि निघून जातात। प्रेज लॉर्ड। आप देखो, बघा प्रियांनो, अपने जीवन में प्रभु में आने के बाद में भी हम अंधकार रहना, अंधकार में रहना है, प्रभु का कामों को हमारे जीवन में होने वाले बातों को ना समझना, वो व्यक्ति का उन्नति कैसे होगा? आणि प्रभु मध्ये आल्यानंतर जर आपण अंधकारामध्ये राहतो तर देवाचं कार्य जे आपल्या जीवनामध्ये होतं ते आपल्याला समजणार नाही, मग अशा व्यक्तीची आत्मिक उन्नती कस काय होणार? आपण में ज्योति में है तो वो लोग बोलेगा चलो ये डाट मेरा भलाई के लिए। आणि मग एखादा मनुष्य ज्या वेळेला प्रकाशामध्ये राहतो त्यावेळेला त्याला जर कोणी रागवलं तर तो लगेच म्हणतो की हो हे जे रागवणं आहे ते माझ्या चांगल्या करता आहे, ये निंदा मेरा भलाई के लिए, आणि ही जी निंदा आहे ती माझ्या चांगल्या करता आहे, ये धोका ये मेरा भलाई के लिए, आणि ही जी काय फसवणूक झाली ही माझ्या चांगल्या करता आहे, ये बदनामी ये मेरा भलाई के लिए, आणि ही जी काय बदनामी झाली ती माझ्या चांगल्या करता आहे, ये बीमारी ये मेरा भलाई के लिए, हे जे आजार पण आहे ते माझ्या चांगल्या करता आहे, ये आजार ये मेरा भलाई के लिए, आणि आज अपघात तो माझा चांगला करता है। क्योंकि बाहर का मनुष्य टूटा जा रहा है, कारण बाहर मनुष्य जो है तो टूटा जाता है, जीवन प्रकट होते जा रहा है, आणि जीवन प्रकट होता है। आमेन। दूसरा कारण क्या है मालूम है? दूसरा कारण काय माहिती का? है ना, दूसरा कारण वो हमारा स्वयं का प्रेम है। आणि दुसरा कारण आपण जे स्वतःवर प्रेम करतो ते आहे। हमारा प्रियम ही समस्या का जड हमारे में बहुत गहराई में उतरा हुआ है। आणि ही जी काही समस्या आहे त्याचं रूप त्याचं मूळ जे आहे ते खूप आत मध्ये खोलवर गेलेलं आहे। क्योंकि हमारा स्वयं की प्रेम के कारण हम अपने जीवन को बचाने के लिए अपनी सुविधा के लिए अपना सुखों के पीछे भागते रहता। आणि आपण आपल्या स्वतःवर जास्त प्रेम केल्या कारणाने आपल्या सुख विलासा करता आपला जीव वाचवण्याकरता आपण धावपळ करत राहतो।
मेहनत करत रहा तो कई भाई बहनों के जीवन में थोड़ा भी दुख का या कोई समस्या का अनुभव आने नहीं देता। अगर ऐसा कोई आ गया तो फिर वो मंडली में भी नहीं मिलता। आणि मग पुष्कळ भाऊ बहन जे आहे ते आपल्या जीवनामध्ये थोडस सुद्धा दुःख जे आहे ते आपल्या जीवनामध्ये येऊ देत नाही, त्याच्या करता अगोदरच उपाय योजना करून ठेवता, आणि जरी त्यांच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचं दुःख आलं तर मग ते पळून जाता, ते मंडळीमध्ये सुद्धा दिसणार नाही। काही साल होने के बावजूद भी जैसे वो आया था अभी भी वैसा ही है, कोई बदलाव नहीं, क्योंकि उसका जीवन में तोड़ा जाने का कोई भी कार्य होने के लिए वो बिल्कुल नहीं चाहता, क्योंकि उसको अपने से उतना प्यार है। आणि मग पुष्कळ वर्ष झाले मंडळीमध्ये येतात, त्यांच्या जीवनामध्ये अजूनही कुठल्या प्रकारची रूपांतराची प्रक्रिया नाहीये, आत्मिक जीवनामध्ये वाढलेल्याच ते दिसत नाही। कारण का? कारण ते आपल्या बाहेरील मनुष्याला तोडल्या जाण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होत नाही। हमारे जीवन में कई प्रकार का चोट लगने वाला, कई प्रकार का वेदना लगने वाला, कई प्रकार का नुकसान होने वाला वास्तव को आनंद से स्वीकार करके प्रभु को महिमा देने वाला अनुभव नहीं रहेगा तो वो व्यक्ति का आत्मीय जीवन कभी भी बिगड़ नहीं सकता। आणि आपण आपल्या जीवनामध्ये आपल्याला ठेच लागण्याचा, जखम लागण्याचा, मार पडण्याचा अनुभव आल्यानंतर ते प्रभूच्या गौरवा करता कधी आपण ते स्वीकारत नाहीये, त्याच्यामुळे आपला बाहेरील मनुष्य जो आहे तो तोडला जात नाही आणि मग देवाचा गौरव होत नाही। मतलब प्रभु के हाथ में अगर मैं इस्तेमाल होना चाहता है तो प्रियो एकमात्र मार्ग बाहर का मनुष्य तोडा जाना। आणि प्रभूच्या हातामध्ये जर आपल्याला उपयोगी पात्र व्हायचंय तर एकमात्र मार्ग आहे की आपला बाहेरील मनुष्य जो आहे तो तोडला जाणार आहे। और एक आत्मिक जन येतो, आणि जर एक आत्मिक व्यक्ती आहे, एक सच्चा उदार पाय व्यक्ती येतो आणि खरं तारण प्राप्त झालेला व्यक्ती आहे तर वो अपना मन वो आत्मिक बातों पर लगाएगा, अभी भी शारीरिक बातों पर नहीं लगाएगा। आणि तो आपलं मन जे आहे तो आत्मिक गोष्टीकडे लावेल, शारीरिक गोष्टीकडे लावणार नाही। बहुत गौर देने वाले बात, आणि खूप गांभीर्य देणारी गोष्ट आहे। आज भी बहुत लोगों को ये शारीरिक बातों पर या दुनिया की बातों पर उनका मन लगता है, परंतु आत्मिक बातों पर आनंदा की बातों पर उनका मन लगता है। आज पुष्कळ लोक जग जगाच्या गोष्टी शरीराच्या गोष्टी याच्याकडे मन लागतं, पण आत्मिक जीवनाकडे आत्मिक गोष्टीकडे लक्ष लावत नाही। वो भी एक आत्मिक जन नहीं है, वो वास्तव में प्रभु के लिए उपयोग में आने वाला एक व्यक्ति नहीं है। आणि तो एक आत्मिक व्यक्ति नहीं है, आणि प्रभूच्या गौरवा करता उपयोगात येणारा व्यक्ति नहीं है। रोमियो का पत्र 8 अध्याय उसका 5 से 8 तक वचन पढ़ेंगे। रोम त्याचा 8 अध्याय 5 से 8 वचन। आणि देवाचं वचन किती स्पष्ट आहे। आज भी हमारा मन कहां पर है प्रियो? रेणु आजही आपलं मन कुठे? प्रभु की उपस्थिति में बैठने के टाइम में तक बहुत से लोगों का मन दुनियादारी में इधर में, कई लोग किचन में, कई लोग ऑफिस में, कई बातों पर बहक रहे। आणि ज्या ठिकाणी प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसल्यानंतर हे लोकांचं मन जे आहे ते किचन मध्ये, ऑफिस मध्ये आणि काही लोकांचं मन बाजारामध्ये आहे। प्रियो प्रभु की एक सच्चा उदार पाय आत्मिक जन वो हमेशा आत्मिक बातों पर अपना मन लगाता है। आणि तारण प्राप्त झालेला एक व्यक्ती जो आहे तो आपलं मन आत्मिक गोष्टीकडे लावतो। हे ऐसा मेरी जीवन से मैं प्रभु का महिमा करेगा, आणि माझ्या जीवनाच्या द्वारे कशा प्रकारे मी प्रभूचा गौरव करेल, उसके लिए कितना भी कष्ट नष्ट क्यों ना हो तो भी वो तयार रहेगा। आणि त्याच्या करता कितीही कष्ट नष्ट असू दे तो तयार राहील। आपको मालूम है पौलुस एक अच्छा आत्मिक जन था। आणि पौल जो आहे तो एक चांगला आत्मिक मनुष्य होता। लोगों ने पौलुस से विनती किया, आणि लोकांनी पौलाला विनंती केली, यरुशलेम में जाएगा तो तेरा प्राण का खतरा है, आणि जर तू यरुशलेम मध्ये गेला तर तुझ्या जीवाला धोका आहे, क्योंकि अगबोस ने भविष्यवाणी कर दिया। कारण की अरमोस ने जे आहे ते भविष्यवाणी केली। अगबोस ने क्या बोला? आणि त्याने काय म्हटलं? हे टॉवेल है, आणि ज्याचा हा टॉवेल आहे उसने अपने आप को बांधा, आणि त्याने स्वतःला बांधला, बोला यरुशलेम में इसी प्रकार बांध करके जातियों को सौंपा जाएगा। आणि यरुशलेम मध्ये अशा प्रकारे बांधून राष्ट्रांना स्वाधीन केलं जाईल। इसका अर्थ क्या है? याचा अर्थ काय? इसका अंग दुतरी हो जाए, आणि याचा शेवट तिथेच होईल। ये मरेगा, तो मरे, इसको फिर देखने का मौका नहीं, आणि मग परत याला बघण्याचं संधी नाही। तब सब लोग रोने लगे, आणि मग त्यावेळेला सगळे लोक रडू लागले। तो पौलुस क्या बोलता? आणि त्यावेळेला पौल काय म्हणतो? आपको मालूम है प्रेदो की उसका 21 का 13 परंतु
प्रेषित त्याचा 21 अध्याय 13 वचन परंतु पौलुस ने उत्तर दिया तुम क्या करते हो कि रो रो कर मेरा दिल तोड़ते हो मैं तो प्रभु यीशु मसीह के नाम के लिए यरूशलेम में न केवल बांधे ही जाने के लिए वरन मरने के लिए भी तैयार हूँ। प्रियो कितना अनोखा बात है, अद्भुत गोष्ट आहे, क्योंकि उसने अपनी बाहर का मनुष्य को कब का तोड़ दिया आणि त्याने आपला बाहेरील मनुष्य केव्हाच तोडला, उसका बाहर का मनुष्य के ऊपर उनका मन नहीं आणि बाहेरील मनुष्याकडे त्याचं मन नाही आहे, उनका एकमात्र लक्ष्य, त्याचा एकमात्र उद्देश, उसका 26 का मला 18 वचन में वो जब अग्रिप्पा राजा के सामने गवाही देता है आणि प्रेषित 26 अध्याय 18 वचनामध्ये अग्रिप्पा राजा समोर तो साक्ष्य देतो, 19 वचन त्याचा 19 वचन वाचा, बोलने का मतलब उस स्वर्गीय दर्शन, उस आत्मिक बात, जिस बात के लिए प्रभु ने मुझे चुना, मुझे बुलाया, मैंने उस दर्शन को कभी खोने नहीं दिया आणि त्या आत्मिक गोष्टी करता ज्याला प्रभु त्याच्या करता प्रभु ने मला बोलवलं ते स्वर्गीय दर्शनाची गोष्ट मी टाळली नाही, मी हमेशा उस स्वर्ग को प्राप्त करने के चक्र में है आणि नेहमी त्या स्वर्गाला प्राप्त करण्याच्या इच्छेमध्ये आहे। कितना धन्यवाद है प्रियो, धन्य गोष्ट आहे फ्रेंड, इसका मतलब याचा अर्थ हमारे जीवन में प्रभु को जीने का सबसे पहला कदम बाहर का मनुष्य थोड़ा जाना है आणि प्रभुला आपल्या जीवनामध्ये जर कार्य करायचे त्याच्या करता सगळ्यात पहिली पायरी ही आहे की आपला बाहेरील मनुष्य जो आहे तो तोडला जाणं, हमारा मन पूर्ण रूप में स्वर्गीय बातों पर लगाए जाना है आणि आपलं मन संपूर्ण रीत्या त्या स्वर्गीय गोष्टीकडे लावणं आहे। प्रियो एक मनुष्य एक ही समय में दो स्वामी की सेवा नहीं कर सकता, एक मनुष्य एकाच वेळेला दोन धण्याची चाकरी नहीं करू शकत, दो काम नहीं कर सकता, दोन काम नहीं करू शकत। अगर आपको बकरी चराने के लिए भेज दिया आणि जर बकऱ्या चारायला जर तुम्हाला पाठवलं और उसका बीच में आपको बोलेगा आप जा करके सामान भी लेकर आणि त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला किराणा दुकानात सामान आणायला पाठवलं, हे कैसे होगा, हे कसं शक्य आहे? बकरी केवळ ध्यान नाही देगा सामान के पीछे जाएगा तो सामान लेने क्यों जाएगा, तब तक बकरी को पहिलो के जाएगा आणि मग बकऱ्या चारायला गेलेला असताना तुम्ही जर किराणा दुकानात सामान आणायला गेलं तर तिकडे गेल्यानंतर इकडे बकऱ्या कोणी घेऊन जाईल, दो काम नाही कर सकते, एका वेळेला एक मनुष्य दोन काम नाही करू शकत। वास्तव में वो उसकी स्वामी को प्रसन्न करना है तो वो स्वामी की बातों पर ही मन लगाएगा आणि जर आपल्या धनाला प्रसन्न करायचं तर आपला धनी आपला मालक जे काही सांगेल तेच आपल्याला पालन करायचं आहे, हे बात प्रभू ने स्पष्ट बताया आणि गोष्ट स्पष्ट प्रभू ने सांगितली। मत्ती 6:24 मत्ते 6:24 कोई मनुष्य दो स्वामियों की सेवा नहीं कर सकता क्योंकि वह तो एक से वैर और दूसरे से प्रेम रखेगा या एक से मिला रहेगा और दूसरों को तुच्छ जानेगा। तू परमेश्वर और धन दोनों की सेवा नहीं कर सकते। देखा तुम परमेश्वर और धन दोनों की सेवा नहीं कर सकते आणि तुम्ही परमेश्वर आणि धन दोघांची सेवा नाही करू शकत। बहुत बड़ी बात है, खूप मोठी गोष्ट आहे। आणि आज लोक धन के पीछे लगे हुए आणि आज लोक धन प्राप्त करण्याच्या पाठीमागे प्रभु की इच्छा त्याज करके दुनिया में एक आदिशात जीवन बिताने के चक्कर में है आणि प्रभूची इच्छा सोडून जीवन जगामध्ये एक खूप ऐशोआरामाचं जीवन जगण्याच्या त्या प्रयत्नात आहे। प्रभूने उनको जीने के लिए सब कुछ दिया है आणि प्रभूने त्यांना जगण्याकरता सगळं काही दिलंय लेकिन उसमें वो संतुष्ट नहीं आणि त्याच्यामध्ये ते समाधानी नाही है ना। आपको मालूम है इब्रानियों 13:5 वचन में लिखा है, इब्रानियों पत्र 13:5 वचनामध्ये लिहिलंय तुम्हारा स्वभाव लोभ रहित हो और जो कुछ और जो तुम्हारे पास है उसी पर संतोष करो। देखिए उसी पर जो प्रभु ने जीवन के लिए जरूरत बात दिया उस पर संतोष रहना सीखो आणि जे तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये समाधानी राहायला शिका। देखिए लोगों को कितना भी मिलने से तसली नहीं, लोकांना किती भेटलं तरी त्यांचं मन समाधानी नाही। मला तिमोथी 6:8 मी बोलो तिमोथी उसको कदेवाय खाता है आणि पहिलं तिमोथ्याला पत्र 6:8 वचनामध्ये प्रेषित पौल तिमोथ्याला लिहित असताना अशा प्रकारे म्हणतो यदि हमारे पास खाने और पहनने को हो देखा इन्हीं पर संतोष रहना बाकी आगे क्या लिखा आपको सबको मालूम है। आणि आपल्याला खाने आणि कपडे जरी आहे तर त्याच्यामध्ये समाधानी राहा। प्रियो लोग कैसे मैं कुछ धनवान बनू धन के पीछे लोग भाग रहे
आणि धनाच्या पाठीमागे लोक पळत आहे. इसलिए क्या होता आणि म्हणून काय होतो उनको आत्मिक जीवन में बेल पकड़ नहीं पाता आणि आत्मिक जीवनामध्ये ते सामर्थ्य नाही प्राप्त करत. प्रभु ने दिया हुआ दर्शन को नष्ट किया. देवाने दिलेलं दर्शन नष्ट केलं. प्रभु के मार्ग को छोड़ दिया आणि प्रभूच्या मार्गाला सोडून दिलं. और वो दूसरा स्वामी की सेवा में लगा हुआ है आणि दुसऱ्या धनाच्या सेवेमध्ये राहिले आहे. अभी भी वो अंधकार में चलता है. अजूनही ते अंधकारामध्ये चालता. प्रभु के हाथ को देख नहीं पाता आणि प्रभूचा जो हात आहे तो पाहू शकत नाही. प्रभु उसके जीवन में क्या कर रहा है उसको समझ में नहीं आता आणि प्रभु त्यांच्या जीवनामध्ये काय कार्य करत आहे ते समजू शकत नाही. अंधकार में रहने वालों को कुछ भी मारा दिखता नहीं इसलिए वो बात को समझ में नहीं आता. अंधकारामध्ये जे चालता त्यांना काही दिसत नाही म्हणून ते तशा प्रकारे चालता. प्रियो आज हमारा मन काम है. आज आपलं मन कसं आहे? आज उस अनंतकाल की बातों पर हमारा मन लगा हुआ है. त्या सर्वकालीन जीवनाच्या गोष्टीकडे आपलं मन लागलंय का? आपको मालूम है कोलोसियम तीसरा अध्याय के एक दो वचन में पौलुस कहता है कि यदि तुम मसीह के साथ जिलाया गया है तो. आणि कलसीकराचं पत्र तिसरा अध्याय त्याच्या एक आणि दोन वचनामध्ये अशा प्रकारे म्हटलेलं आहे की जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ता सोबत जिवंत केले गेलेले आहेत तर. असी वर्तमान जो स्वर्ग में रहता है इसलिए स्वर्गीय बातों का खोज में रहना उसी बात को ढूंढते रहना. आणि ख्रिस्त आज वर्तमानामध्ये जिथे स्वर्गामध्ये आहे तर त्या स्वर्गीय गोष्टीच्या तुम्ही लक्ष लावा आणि ते प्राप्त करण्याची इच्छा धरा. बहुत बड़ी बात है. खूप मोठी गोष्ट आहे. और एक बात मैं आपको बताना चाहता हूँ. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो जो हमें करना चाहिए जे आपण करायला पाहिजे. हमारा मार्ग कभी भी हमें नहीं स्वीकारना पे. आणि आपल्याला जो चांगला वाटणारा मार्ग कधी आपण स्वीकारायचा नाहीये. प्रभु का मार्ग को स्वीकारना. आणि प्रभूचा जो मार्ग आहे त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. आज मैंने जो स्वीकारा वो मार्ग मेरा मार्ग है या प्रभु का मार्ग है. आज जो मी स्वीकारलेला मार्ग तो माझा मार्ग का प्रभूचा मार्ग आहे. ध्यान से सुनना. लक्ष देऊन ऐका. क्योंकि आपको मालूम है कि मानव निधि वजन 14:12 में और 16:25 में दोनों जगह पर लिखा है कभी एक मार्ग इंसान को अच्छा देख पड़ेगा आखिर में मृत्यु मिलेगा. आणि तुमच्या सर्वांना ठाऊक आहे नीती सूत्र 14 अध्याय त्याचं 12 वचन आणि नीती सूत्र 16 अध्याय त्याच्या 25 वचन या दोन्ही वचनामध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे की एखादा मार्ग मनुष्याला चांगला वाटतो पण त्याच्या शेवटास त्याला मृत्यूपथच मिळतो. प्रियो बहुत ध्यान से सुनो. फ्रेंडो खूप लक्ष देऊन ऐका. हम कभी भी अपने मार्ग में ना जाए. आणि फ्रेंडो कधीही आपण आपल्या मार्गामध्ये जाऊ नये. प्रभु की मार्ग हमको अच्छा लगे. देवाचा मार्ग आपल्याला चांगला वाटला पाहिजे. उसमें कई प्रकार का तकलीफ रहेगा. आणि कदाचित त्याच्यामध्ये पुष्कळ प्रकारचा त्रास असेल. कष्ट रहेगा. कष्ट राहील. लेकिन हमें उस मार्ग में हमें चलना चाहिए. आणि त्या मार्गामध्ये आपण चालायला पाहिजे. प्रभु यीशु मसीह ने जीवन का मार्ग का खूबी जब आपको बताया कल भी मैंने फास्टिंग प्रेयर में बताया. आणि प्रभु यीशु ख्रिस्ताने जीवनाच्या मार्गाचं वैशिष्ट्य मी काल फास्टिंग प्रेयर मध्ये सांगितलं. त्याला मत्ती 7 अध्याय उसका 13:14 मत्ती 7:13-14 सत्य फाटाचे प्रवेश करो क्योंकि चौड़ा है वो फाटक और सरल है वो मार्ग जो विनाश को पहुंचाता है और बहुत से है जो उससे प्रवेश करते हैं. देखिए प्रभु में होने के बावजूद भी बहुत से गुमराह करने वाला झूठे लोगों की द्वारा इस विशाल मार्ग को अपना करके आराम से आंख बंद करके लोग नाश की ओर जा रहे हैं. आणि प्रभू मध्ये असताना सुद्धा पण जे बहकवणारे लोक आहेत त्यांच्या बहकवण्यामध्ये येऊन पुष्कळ लोक त्या विशाल मार्गामध्ये चालत आहे आणि नाशाकडे जात आहे. परंतु जीवन की मार्ग खूबी आणि जीवनाच्या मार्गाचं वैशिष्ट्य और थोडे है उसको पाते है. आणि थोडे लोक आहे की जे त्याला प्राप्त करता. आपको मालूम आहे प्रभु में आने के बाद लोगों को दिक्कत दे करके तरस खा करके झूठे लोग शैतान की एजेंट आ करके उनको ये सकरा मार्ग को चौड़ा करके दिया. इसलिए बोलता है झूठे भविष्यता. उसका 15 वचन क्या बोलता? 15 वचन क्या सांगता? ये दोनों मार्ग बदलने के बाद 15 वचन में कहता है तुम्ही सावधान देना. आणि मग त्याच्या 15 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्यांना अशा प्रकारे चेतवणी देत आहे की तुम्ही अशा खोट्या संदेष्टापासून की जे तुम्हाला संकुचित मार्गामधून जाऊन विशाल मार्गामध्ये नेतो त्यांच्यापासून सावध राहा. बोलेगा अरे इतना सूरी लेकर के रोज चलना कोई आसानी बात है क्या? थोड़ा यार सूरी छोड़ो आपका उधार हो गया ना सीधा सब तुम्हें मिलेगा. वो कुछ भी नहीं करेगा तो भी मुकुट तो मिलेगा ही. इंसान को और क्या चाहिए?
आणि मग अशा प्रकारे जे भरमावणारे फसवणारे लोक खोटे संदेश देते येऊन काय म्हणतील, अरे वधस्तंभ घेऊन चालणं काय इतकं सहज आणि सोपं आहे का, त्याच्यामध्ये किती त्रास आहे, तुला एवढा त्रास सहन करण्याची गरज नाहीये, तुझं तारण झालं ना खूप झालं, आता तू डायरेक्ट स्वर्गात जाशील, अशा प्रकारे ते तुला तुम्हाला सांगतील, आणि नाही काय तर तुला एखादा मुकुट तर भेटेलच ना, अशा प्रकारे आपल्याला ते ठकवतील आणि वधस्तंभापासून दूर नेतील। आणि तारण प्राप्त झाल्यानंतर अशा प्रकारे ज्या आपल्याला मन भावना गोष्टी बोलतात त्यांच्या गोष्टी खूप आवडतात। आपने बड़ी आराम से प्रभु का मार्ग छोड़ दिया। जरूर आज आपको बहुत दुनिया की खुशी और दुनिया का आनंद और दुनिया का आशीष मिल रहा है। आणि तुम्हाला जगाचा आनंद पुष्कळ रीतीने भेटत आहे। लेकिन आप इसलिए एक सच्चा मन प्रभु में विराट पाया व्यक्ति खर प्रभु मध्य तारण प्राप्त व्यक्ति वो अपना मार्ग में नहीं जाता तो अपने मार्ग मध्य नहीं जाता। ये विशाल मार्ग किसका मार्ग है? जो विशाल मार्ग है तो कोणाचा मार्ग है? अपना मार्ग है तो अपना मार्ग है, क्योंकि अपने में वो शैतान है इस प्रकार का अगुवाई हो रहा है। अपने मध्य शैतान है म्हणूनच आपल्याला तशा प्रकारे वाणी भेटत आहे। ये आपका देही से होने वाला चेतावनी है आणि आपल्या शरीराच्या द्वारे मिळणारी उत्तेजना आहे। बिलकुल कष्ट नाही चाहत आणि काही त्याला कष्ट नकोय। ओ परमेश्वर का मार्ग को छोड़ देता आणि देवाच्या मार्गाला ते सोडून देता। दुसरी बात आणि दुसरी गोष्ट, हम अपनी चिंताओं में नहीं चलना चाहिए आणि आपण स्वतःच्या काळजी मध्ये विचारामध्ये नको चालायला। परमेश्वर की चिंता को लेना चाहिए आणि देवाचे विचार जे आहे ते आपण स्वीकारायचे। बहुत बड़ी बात है आणि खूप मोठी गोष्ट आहे। हम अपने मार्ग में नहीं चलना, आपण आपल्या मार्गामध्ये नाही चालायचं। प्रभु का मार्ग एक नहीं है बात तो एक ही करके चलना। आणि आपण चालणारा मार्ग हा प्रभूचा मार्ग आहे का नाही हे निश्चित करून चालायचं। प्रभु का मार्ग पूर्ण आहे, कारण प्रभूचा जो मार्ग आहे तो पूर्ण मार्ग आहे, आनंददायकता लाभ लाएगा आणि सर्वकालीन जीवनामध्ये तो आपल्याला फायद्याचा राहील। परंतु अपना मार्ग दुनिया में लाभ लाएगा, परंतु आनंददा में बड़ा नुकसान लाएगा। आणि आपल्याला योग्य वाटणारा जो मार्ग आहे तो जगामध्ये आपल्याला फायद्याचा असेल, पण सर्वकालीन जीवनामध्ये त्याच्याद्वारे फक्त नुकसानच होईल। हम अपने आपको बुद्धिमान निदा करके अपनी चिंताओं में नहीं चलना, प्रभु की आलोचना प्रभु की चिंता हमें अपना नाही। आणि आपल्याला चांगल्या वाटणाऱ्या मार्गामध्ये आपल्याला चांगल्या वाटणाऱ्या विचारामध्ये नाही चालायचं, तर प्रभूच्या इच्छा जाणून प्रभूच्या मार्गामध्ये चालायचं। आपको मालूम है जब यशाया 55:8-9 वचन में कहता है, यशाया 55:8-9 वचन मध्य म्हटलेला, तुम्हारा मार्ग और मेरा मार्ग और तुम्हारा विचार और मेरा विचार में इतना अंदर है जैसा आकाश इस दुनिया से ऊपर है उतना अंदर। आणि तुमचे विचार आणि माझे विचार, तुमचा मार्ग आणि माझा विचार याच्यामध्ये एवढा अंतर आहे ज्याप्रमाणे आकाश पृथ्वी पासून दूर आहे तसे ते दूर आहे। आणि या गोष्टीला आपण जाणायचं आहे। मी आज वास्तव में प्रभु के उन चिंताओं को मैं अपनाता है क्या? आणि खरोखर प्रभूचे जे विचार आहे त्याचा मी स्वीकार करतो का? प्रभु की वो चिंता हमारे लिए बहुत बड़ा आनंद काल तक बड़ा लाभ लाने वाली बात। आणि प्रभूचे जे विचार आहे ते सार्वकालिक जीवनामध्ये आपल्याला खूप लाभ देणारे आहे। हमें थोड़ा जाना है, आपण आपल्याला तोडायचंय। अपने मार्ग में नहीं चलना, अपन अपने चांगल्या वाटणाऱ्या मार्गात नहीं चालायचं। हमें अपनी चिंता में नहीं चलना आणि आपल्याला चांगल्या वाटणाऱ्या विचारामध्ये नहीं चालायचं। और हमें अपनी निर्णय में नहीं चलना आणि आपण आपल्या निर्णयामध्ये नहीं चालायचं। हमें प्रभु के निर्णय में चलना है आणि प्रभूचा जो निर्णय है त्याच्यामध्ये चालायचं। प्रिय प्रभु को हमारे प्रति एक पूर्ण निर्णय है आणि प्रभु प्रभूला आपल्या करता एक संपूर्ण असा निर्णय आहे। उस निर्णय जान करके उस निर्णय के अनुसार हमें जीना है आणि तो निर्णय जाणून घेऊन त्या निर्णयाच्या अनुसार जगायचं आहे। प्रभु का वजन में जर्मिया उसका 29:11 वजन में प्रभु कहता है, प्रभु अशा प्रकारे म्हणतो, तुम्हारे बारे में मेरा निर्णय क्या है आणि तुझा संबंध ने माझा कल्पना काय आहे। यहोवा की वाणी है जो कल्पना है मैं तुम्हारे विषय करता हूँ उन्हें मैं जानता हूँ, वे हानि की नहीं और खुशी ही की है और अंत में तुम्हारी आशा पूरी करूँगा। देखा प्रियो, हम जैसा चाहता है तुरंत जैसा होना चाहिए करके हम प्रभु से बिलवाना करें आणि आपल्याला जसं पाहिजे तसंच आपल्या जीवनामध्ये व्हायला पाहिजे म्हणून प्रभूशी भांडू नका। प्रियो, प्रभु जो हमें मला बजाता है वो बात पर अमल करने के लिए हम तैयार है आणि प्रभु आपल्याला जे काही सांगतो ते गोष्टी पालन करायला आपण तयार आहोत का? प्रभु हमारा पूर्ण रूप में बाहर का मनुष्य
उसको तोड़ने की हमेशा यत्न में। अरे ये प्रभु नेहमी अपना बाहरी मनुष्य तोड़ने करता नेहमी प्रयत्नशील आहे। हमारा इस दुनिया की भरोसा को तोड़ने के लिए प्रभु यत्न में। आणि आपल्या जगावर असणारा जो भरोसा है तो तोड़ण्याच्या प्रयत्नामध्ये आहे। ये हमारा पूर्ण भरोसा हमें प्रभु पे रखना है। कारण आपला संपूर्ण जो भरोसा है तो प्रभु मध्ये ठेवायचा आहे। प्रेज द लॉर्ड। और एक बात, अजून एक गोष्ट, मतलब मैं एक बात आपको वापस पढ़ना चाहता हूँ। प्रियो, प्रभु में बुलाहट पाया हुआ हमारे जीवन में कभी भी अचानक कोई बात नहीं होता। अरे अपन जो प्रभु पास पाचारण प्राप्त व्यक्ति है अपने जीवन मध्य अचानक अस का हो ना। जब रोमियो पत्री 8:28 28 वचन देखिए, प्रभु को प्रेम करने वाले लोगों के प्रति जीवन में आने वाला हरेक प्रतिकूल हरेक कष्ट ये सारे बात मिला करके प्रभु हमें क्या करेगा, बहुत बड़ा भलाई में उन बातों को बदल देगा। जे लोग प्रभु प्रभु प्रेम करता त्यांच्या जीवना मध्ये येणारी प्रत्येक गोष्ट जी आहे ती अनंत कालचा गौरव उत्पन्न करते। हमें कैसे भी निराश करने के लिए शैतान कोशिश करे आणि कशा प्रकारे आपल्याला निराश करण्याकरता शैतान प्रयत्न करे। भजन संहिता 40:5 में आणि स्तोत्र 40:5 वचनामध्ये परमेश्वर यहोवा तूने बहुत से काम किए हैं जो आश्चर्य कर्म और कल्पनाएं तू हमारे लिए करता है। देखिए, जो आश्चर्य कर्म और जो कल्पनाएं तू आप हमारे लिए करता है और वह बहुत से है। देखा, वो थोड़ा कुछ नहीं पियो, बहुत से है, तेरे तुल्य कोई नहीं। मैं तो चाहता हूँ कि खोलकर उनकी चर्चा करो परंतु उनकी गिनती नहीं हो सकती। देखा प्रियो, क्या अमर उधार पाने के बाद में इतना मुसीबत में कष्ट में तकलीफ में गुजरने पर भी प्रभु ने हमारे लिए किया हुआ ऐसा अनुभव ना पाया हुआ एक भी जने आम रहे क्या। आणि प्रियांनो, आपण कितीही त्रासामध्ये असताना सुद्धा प्रभूने आपल्यावर किती करुणा केलेली आहे आणि अशा प्रकारचा अनुभव न प्राप्त झालेला असा एक तरी मनुष्य आहे का? प्रेज द लॉर्ड। एक बात आपको बदल करना चाहूंगा आणि एक गोष्ट सांगून या ठिकाणी मी थांबेल। वास्तव में प्रभु हमारे जीवन में हमारा भलाई के लिए ये महान कार्य करना चाहते हैं। प्रभु आपल्या चांगल्या करता हे कार्य आपल्या जीवनामध्ये करू इच्छितो। लेकिन आज हम प्रभु मेरे जीवन में जो भी होने देता है उसमें संतुष्ट है क्या? आणि माझ्या जीवनामध्ये प्रभु जे काय करू इच्छितो त्याच्यामध्ये आपण समाधानी आहोत का? सबसे बड़ी बात, प्रभु ने हमारा उद्धार किया आणि सगळ्यात पहिले प्रभु ने आपलं तारण केलं। प्रभु ने पवित्र आत्मा से छाप दान करके अपनाया आणि प्रभु ने आपल्याला पवित्र आत्म्याच्या द्वारे मुद्रांकित करून आपला स्वीकार केला। अनंत काल का जीवन आशा है हमको दिया आणि सर्वकालीन जीवनाची जीवंत आशा दिली। उस प्रभु में आप आनंदित है आणि त्या प्रभु मध्ये आपण आनंदी आहे का? इस छोटा सा जीवन में हमारे जीवन में आने वाला कोई भी प्रतिकूल को ये प्रतिकूल सब हमारा जीवन को मतलब हमारा बाहर के मनुष्य को तोड़कर अंदर का मनुष्य लोगों को प्रकट होने के लिए और उस जीवन का आस्वादन लोगों को मिलने के लिए प्रभु करने वाला कार्य। आणि आपल्या जीवनामध्ये येणारे प्रत्येक प्रकारचे प्रतिकूल परिस्थिती म्हणजे काय आहे की आपल्या जीवनामध्ये असणारा जो बाहेरील मनुष्य जो आहे तो तोडला जाणं आणि जेणेकरून आंतरिक मनुष्य जो आहे तो बलशाली होणं आणि मग त्याच्याद्वारे सर्वकालीन जीवन जे आहे ते बाहेर येणं आणि ते लोकांना जीवन प्रदान होणं याच्या करता आपल्या जीवनामध्ये येणारे संकट आहे। लेकिन विरोधी क्या करता है? आणि विरोधी काय करतो? हे थोडा जाने वाला अनुभव में हमें कैसे भी टॉकर खिलाने की प्रयास करता आणि तोडल्या जाण्याच्या अनुभव पासून आपल्याला कशाही प्रकारे वंचित करत राहतो। प्रियो, थोडा जाने का अनुभव में रोज चाहिए आणि तोडल्या जाण्याचा अनुभव तर रोज असला पाहिजे। रोज रोज प्रभु हमारे जीवन को हमारे बाहर के मनुष्य को तोडते रहेगा आणि दररोज प्रभु जे आहे ते आपल्या बाहेरील मनुष्याला तोडत राहील जब तक वो तोडा नाही जाएगा आणि जोपर्यंत तो तोडला जाणार नाही। मालूम आहे दुसऱ्या कुरिंदी उसका 4:10-11 आणि दुसरे करंदी कराचं पत्र त्याचा 4:10-11 देखिए, यीशु मसीह की जीवन हमारे मरण हार शरीर में प्रकट होने के लिए जीते जीते कई प्रकार का प्रतिकूल में संघर्ष में संगठनों में हमें तोड़ते 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 प्रभु अपने जीवन भक्तों के जीवन के द्वारा प्रकट करता है। आणि प्रभु येशु ख्रिस्ताचं जीवन आपल्या या मर्त शरीराच्या द्वारे प्रकट होण्याकरता पुष्कळ प्रकारच्या कष्टामधून प्रभु
की जेणेकरून या कष्टामधून आपला बाहेरील मनुष्य जो आहे तोडत जाऊन शेवटी प्रभूचं जीवन आपल्या जीवनाच्या द्वारे प्रकट व्हावं। प्रभु का अनेक व्यवस्था मानने के लिए हमें अपने जीवन को प्रभु का हाथ में नम्र करके सौंप देना चाहिए। आणि प्रभूची प्रत्येक व्यवस्था प्रत्येक नियम पालन करण्याकरता आपण आपलं जीवन प्रभूच्या त्या हातामध्ये स्वाधीन करायचंय। प्रतिकूलों से बचने के लिए प्रार्थना करने से अच्छा प्रभु के बात को मानकर जाना आज के कारण बने। आणि प्रतिकूलापासून वाचण्याकरता प्रार्थना करणं याच्या ऐवजी प्रभूच्या आज्ञा पालन करणं करत चालणं हे चांगलं आहे। एक बात मी आपल्याला सांगतो, एक गोष्ट सांगू इच्छितो, प्रतिकूल जैसे डर रहा है आणि ज्याप्रमाणे प्रतिकूल पासून तुम्ही घाबरताय डरना एक प्रकार धोका आहे आणि ते घाबरणं एक प्रकारे मोठी फसगत आहे। मालूम है आग में हाथ लगेगा तो जलेगा आणि जर जाळावर हात ठेवला तर ते चटका बसतो। मी प्रार्थना करेल माझा हात नाही जळणार। आप प्रार्थना करते देखो आणि प्रार्थना करा आणि त्या जाळावर हात ठेवा। क्या होगा? काय होणार? हात जलेगा, हात जळेल। मालूम क्या है? याचा अर्थ काय? प्रभू की बात तो मानना आपका प्रार्थना से बेहतर है आणि प्रभूच्या आज्ञेचं पालन करणं हे तुमच्या प्रार्थनेपेक्षा मोठं आहे। आप प्रार्थना किया बोल करके प्रभु का व्यवस्था को आप तोड़ नहीं सकते आणि प्रार्थना केली म्हणून प्रभूची जी व्यवस्था आहे तिला नाही तोडू शकत। मतलब याचा अर्थ प्रियो अनेक उदार पाहिले लोक आणि प्रत्येक तारण प्राप्त झालेला व्यक्ती प्रभू के हात में इस्तेमाल लावणार आहे आणि प्रभूच्या हातामध्ये उपयोगी जर व्हायचं आहे तर आत्मिक मला एक नया नियम की सेवा आत्मिक सेवा आहे आणि नवीन कराराची सेवा एक आत्मिक सेवा आहे और आत्मिक सेवा के लिए रुकावट हमारा बाहर का मनुष्य है आणि त्या आत्मिक सेवेकरता असणार अडखळण आपला बाहेरील मनुष्य आहे। इसलिए प्रभु हमेशा एक व्यक्ति को इस्तेमाल करने से पहले उसका बाहर का मनुष्य को तोड़ने की प्रयास में रहता आणि म्हणूनच प्रभु एका मनुष्याला आपल्या उपयोगाकरता आणण्याच्या अगोदर त्याचा बाहेरील मनुष्य जो आहे तो तोडत असतो। अभी तोडा गया क्या? अजूनही तोडल्या गेले का? अभी तोडा गया क्या? अजूनही तोडल्या गेले का? हे तोडा जाने का महान रहस्य कल का क्लास में आपण बघायचं आणि हे तोडल्या जाण्याचं महान रहस्य उद्याच्या क्लास मध्ये सांगेल। हे तो अभी आरंभ आहे आणि ही तर या क्लासची सुरुवात आहे। आरंभ का क्लास आपको कांद या आपको समजा आरंभ आणि सुरुवातीचा हा जो क्लास आहे तो किती जास्त तुमच्या जीवनामध्ये कार्य झाला हे जरा पारखा। आज भी आप में जो दो मनुष्य है इसमें कौन है ताकतवर आणि आजही तुमच्या मध्ये असणारे जे दोन मनुष्य याच्यामध्ये सामर्थ्य मनुष्य कोण आहे? मैं आपको बताऊं यहां पर बैठा हुआ 90% लोगों में बाहर का मनुष्य ताकतवर आणि या ठिकाणी बसलेल्या 90% लोकांच्या जीवनामध्ये त्यांचा बाहेरील मनुष्य जो आहे तो सामर्थ्य आहे। प्रियो लज्जा का कारण ना बनने देना आणि लाज वाटण्याचं कारण होऊ देऊ नका। एक भयानक बात आपको कल का प्रभु का आगमन देरी हुआ तो कल का लाज भी प्रभु आपको प्रकट करेगा आणि एक भयंकर गोष्ट जी आहे तर उद्याचा प्रभूच्या आगमनाला उशीर असला तर प्रभू प्रकट करून प्रियो हे बात कभी बोलणार नाही आणि ही गोष्ट कधी विसरू नका। आज तक मैं प्रभु का हाथ में उपयोग होने वाला एक व्यक्ति बना है आणि प्रभूच्या हातामध्ये उपयोगी होणारा एक मनुष्य मी आहे का? जब तक क्योंकि प्रियो मसीह की सेवा आप जो सोचता है मतलब थोड़ा कुछ जो आप आत्मीयता समझता है ये आत्मीयता नहीं है प्रियो। आणि ख्रिस्ताची सेवा तुम्हाला जी काय आत्मिकता दिसते ती आत्मिकता ती प्रभूची सेवा नाहीये। आत्मिकता क्या है? आत्मिकता काय? शायद प्रभु का आगमन देरी हुआ तो कल आपको समझाएंगे आणि प्रभूच्या आगमनाला जर उशीर असला तर उद्या सांगेल। प्रियो बिलकुल भित्री मनुष्य तुम्ही जीते हुए प्रभु का महिमा करने वाला बात आणि आंतरिक मनुष्यामध्ये जीवन जगतात त्याच्याद्वारे प्रभूच्या गौरव करणारं ते जीवन आहे की आत्मिकता हो कब होगा? ते केव्हा होईल? बाहर का मनुष्य तोडा जाने के बाद में होगा आणि बाहेरील मनुष्य तोडल्या जाण्याच्या द्वारे होईल। बाहर का मनुष्य तोडा नाही गया तो एक सच्चा आत्मिक सेवा और आत्मिक व्यक्ती नाही बन सकता आणि बाहेरील मनुष्य जर तोडला गेला नाही तर मग तो एक खरा आत्मिक व्यक्ती होऊ शकत नाही। आपका विचार बदलेगा, तुमचे विचार बदलतील, आपकी जिंदगी बदले, तुमचं जीवन बदले। आप में हर एक समय में लोग आप में मसीह को देख पाए आणि प्रत्येक वेळेला लोक तुमच्या मध्ये ख्रिस्ताला पाहू शकतील। तुमच्या जीवन आणि खूप उंच जीवन आहे। प्रभू आप सबको आशीष दे आणि प्रभू तुमच्या सगळ्यांना आशीर्वाद देऊ। प्रभू प्रभूचा गौरव।